दरवर्षी 30 एप्रिलच्या पुढे मागे आपण हा कार्यक्रम करतो, व्यंकटेश चपळगावकर स्मृती व्याख्यान. यावेळेस काही काळानं त्याला थोडा उशीर झाला, पण आज जेव्हा आपण हे व्याख्यान ऐकू त्यावेळेस माझी अशी अपेक्षा आहे आम्हा सगळ्यांची की बरं झालं उशीर झाला, आपण काहीतरी चांगलं आणि छान ऐकलं असं प्रत्येकाला वाटावं. हे 8वं वर्ष आहे व्यंकटेशला जाऊन 9 वर्ष झाली. दरवर्षी व्यंकटेशच्या स्मृतिप्रित्यर्थ सगळे एबीपी माझामधले सगळे एकत्र, त्याचे सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियामधले इथले सगळे मित्र पत्रकार, सगळा वर्ग, जो सगळे मित्र प्रिंटमध्ये जे सगळे आहेत, त्या सगळ्यांनी मिळून असा अगोदर विचार केला होता की आपण व्यंकटेशची स्मृती कायम राहील तर पत्रकारितेशी संबंधित असा एखादा उपक्रम आपण कायम सुरू ठेवूयात आणि तो त्या उपक्रमामुळे व्यंकटेशच्या स्मृती जाग्या राहतील अशी त्यामागची सगळ्यांची इच्छा होती, अपेक्षा होती आणि ती पुरी होताना दिसतीये. दरवर्षी राष्ट्रीय स्तरावरचा एखादा नावाजलेला संपादक इथे येतो आणि ते सगळे संपादक आपली कंटेम्पररी समकालीन जे पत्रकारितेची स्थिती आहे त्यावर ते भाष्य करतात आणि प्रत्येक वेळेस त्या भाषणाबद्दल कायम पुढचे काही काळ पत्रकारिता विश्वामध्ये आणि जे वाचक वर्ग आहे त्यांच्यामध्ये पण कायम चर्चा होत राहते. या उपक्रमाचं हे 8वं वर्ष आहे आतापर्यंत. औरंग गोस्वामी, पी साईनाथ, सिद्धार्थ वरदराजन, मागच्या वर्षी राजदीप सरदेसाई, जय देशमुख, पुण्यापासून वाजपेयी, दिबांग असे अनेक नावाजलेले पत्रकार हिंदी आणि इंग्रजी पत्रकारिता विश्वातले इथे येऊन गेले आणि यावर्षी आपण कुमार केतकरांना इथं आयोजित बोलावलेलं आहे. पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांना विनंती करतो की त्यांनी कुमार केतकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्या अगोदर व्यंकटेशच्या प्रतिमेला त्यांनी पुष्प अर्पण करावी तसं त्यांना विनंती करतो. व्यंकटेश अनेक वर्ष टेलिव्हिजनमध्ये येण्या अगोदर प्रिंट पत्रकारितेमध्ये होते. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, बीड सारख्या मराठवाड्याच्या एका भागातून ते पुण्यामध्ये आले आणि त्यानंतर ज्यावेळेस स्टार न्यूज सुरू झालं तेव्हापासून त्यांची टेलिव्हिजन पत्रकारिता जी आहे ती सुरू झाली आणि नंतर स्टार माझा आणि आता जे एबीपी माझा झालं त्यामध्ये एक महत्वाचा चेहरा म्हणून कायम व्यंकटेश ओळखले गेले. 2009 साली ज्यावेळेस लोकसभा निवडणूक होती त्यावेळेस आपल्या सगळ्यांना, आपण सगळे व्यंकटेशला ओळखायचो, परिचित आपण आहोत आणि त्यावेळेस लोकसभा निवडणुकीच्या वेळेस अपघाती त्याचं निधन झालं. पण या उपक्रमातून आपण व्यंकटेशची जी स्मृती आहे ती कायम आपण जागे ठेवतो. रूपा पण आली आहे व्यंकटेशच्या पत्नी. दरवर्षी चपळगाव कुटुंबीय सुद्धा याच्यामध्ये सहभागी असतात. मी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावा. यांच्या स्मृतीस प्रथम अभिवादन करतो आणि या व्याख्यानाला जमलेल्या सर्वांचं मी पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने स्वागत करतो. सर, हे स्मृती व्याख्यान असलं तरी आपण खासदार झालात, एक पत्रकार खासदार होतो त्यासारखा किंवा एक राजकारणात आमच्यातला जेव्हा एखादा होतो आणि बरेच झालेत सर, पण त्यावेळेस तुम्हाला बोलवायचं होतं तर थोडं कर्नाटकच्या निवडणुका वगैरे यामुळे थोडासा या कार्यक्रमाला उशीर झाला आणि औचित्यही चांगलं निघालं की बाबा दोन्ही वेळाही जुळून आल्या. 2 महिन्यानंतर काय होणार पण आपण या ठिकाणी वेळ दिला. आम्ही सगळे तुम्हालाच ऐकायला इथे आलेलो आहोत आणि उत्सुक आहोत. मी आपला काही फार वेळ घेणार नाही. आपण खासदार झालात त्याबद्दल मी पत्रकार संघाच्या वतीने आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो. आपण लिखाणातून भरपूर काही लिहिलं, दिशा दिली. आता प्रत्यक्षात आता आम्हाला पाहायलाही मिळेल की त्याचं कुठल्या दिशेने जाईल हेही आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. आजचा विषयही तसाच आहे, सध्याची माध्यम आणि राजकारण. पुन्हा एकदा सर मी स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद शैलेश. शैलेश आणि दिगंबर यांना मी विनंती करतो की त्यांनी कुमार केतकरांचा पुष्पगुच्छ आणि शाल दे. कुमार केतकरांची वेगळी ओळख करून द्यायची काही गरज नाही, त्यांची कारकीर्द महाराष्ट्राने पाहिलेली आहे. त्याच्यामुळे त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. पण ज्यावेळेस केतकर सरांशी आम्ही बोलत होतो की विषय काय असावा, सध्या आपण सगळेजण पाहतो आहोत गेल्या काही वर्षामध्ये की ज्या प्रकारे पत्रकारिता विश्व एका प्रकारचं ध्रुवीकरण झालेलं आहे,
आपण पत्रकारांनी राजकीय भूमिका घेतली नाही असं कधी महाराष्ट्रात किंवा देशभरातही कधी नव्हतं. स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा राजकीय भूमिका घेतल्या होती, त्यावेळेसची गरज होती आणि नंतर सुद्धा ज्या ज्या वेळेस गरज लागली त्या त्यावेळेस पत्रकारांनी संपादकांनी राजकीय भूमिका घेतलेल्या आहेत. अनेक संपादक खासदार झालेले पण आपण पाहिलेले आहेत, मग राष्ट्रपती नियुक्त असेल या कुठल्या पक्षाचे म्हणून पण असतील, तीही परंपरा आहे. आरुण शौरी त्याच्यामध्ये आहेत, एम जे अकबर आहेत, भरतकुमार राऊत आता केतकर त्याच्यामध्ये आहेत. पण तरी सुद्धा आता जी सध्या जी परिस्थिती आहे, प्रत्येक पत्रकार मग तो पुण्यातला असेल, मुंबईतला असेल, दिल्लीतला असेल, चॅनलमधला असेल, पेपरमधला असेल, नुकताच आलेला असेल, अनेक वर्ष इथं काम केलेलं असेल, हे जाणवतं सगळ्यांना की एका प्रकारचं ध्रुवीकरण आणि ज्याला भूमिका म्हणता येत नाही पण बऱ्याचदा आक्रस्ताळेपणा आलेला आहे. एकतर तुम्ही या बाजूचे आहात किंवा दुसऱ्या बाजूचे आहात अशी परिस्थिती आली आहे. खूप विशेष असं वातावरण तयार झालेलं आहे. प्रत्येकाला ते जाणवतंय, पत्रकारांना पण जाणवतंय आणि त्याचबरोबर जे वाचतायत त्यांना पण जाणवतंय आणि परिणामी ते वाचकांच्या दृष्टीने जास्त संभ्रमित करणार आहे की नेमकं आपण कोणावर विश्वास ठेवायचा, कुठली गोष्ट बदलायची. फॅक्ट्स फॅक्ट्स राहत नाहीत आणि अनेक रेटोरिक्स पुढे येत आहेत. अशा वेळेस पत्रकारितेकडे आजचं राजकारण आणि आजची माध्यमं कशी बघायची हे आपण ठरवूयात. कुमार केतकर आता काँग्रेसचे राज्यसभा खासदार आहेत, त्यांची राजकीय भूमिका तरी स्पष्ट झालेली आहे पण अगोदर पण बोलताना आणि आताही प्रत्यक्ष विनंती ही आहे की जरी ते एका पक्षाचे खासदार झाले तरी सुद्धा पत्रकारितेवरचा त्यांचा शब्द जो आहे, अधिकार आहे, तो आपल्या सगळ्यांना मान्य आहे आणि त्याच्यामुळे आज जेव्हा ते बोलतील त्यावेळेस ती पक्षाची भूमिका नसावी आणि ती एक संपादक म्हणून इतके वर्ष एवढं सगळं अभ्यासातनं सुद्धा आणि प्रत्यक्ष पाहिलेलं त्यांचं विश्व आणि आता एकंदरीत काय परिस्थिती पत्रकारितेची आणि माध्यमांची आहे आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये त्यावर त्यांनी बोलावं. त्यामुळे मार केतकर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि बोलावं. सध्याचं याचे आयोजक व्यंकटेशच्या प्रभावकर कुटुंबीय आणि पत्रकार आणि इतर बंधू भगिनींनो, आत्ता मयुरेश म्हणला की मी जे काही बोलेन ते काँग्रेस पक्षाचं नसावं, काँग्रेस पक्षाची भूमिका नसावी. सुदैव किंवा दुर्दैव असं आहे की काँग्रेस पक्षाला याच्याबद्दल काही भूमिका नाही आहे, तर मी म्हणेन तीच भूमिका. सर्वसाधारणपणे पत्रकारितेचा तोच टोन असायचा, मी म्हणेन तीच भूमिका, त्यामुळे तोच टोन इथेही जाईल. मला, मी काँग्रेसचा खासदार आहे याच्याबद्दल संकोचही वाटत नाही, गौरव अजिबात वाटत नाही. संकोच अशासाठी वाटत नाही की कारण संकोच वाटण्यासारखी परिस्थिती असताना मी आलोय, तर त्याच्यामुळे तसला काँग्रेस पक्षाचा आणि या भाषणाचा काहीही संबंध नाही किंवा मी जे मांडीन त्याचाही. मुख्यतः मी आलो, माझी व्यंकटेशची ओळख अगदी कमी होती तुलनेने, भेटलो होतो मी त्याला पण मित्र किंवा सहकारी म्हणण्याएवढी नव्हती. परंतु मला आठवते ज्यावेळेला त्याची ती बातमी आली होती त्यावेळेला मी खूपच व्यथित झालो होतो, कारण तो एक असा तरुण हुंडा तेवढं मला माहिती होतं, ओळखतो होतो तेवढा मी, आणि तो भाग मात्र व्यथेचा माझ्या डोक्यात होता. त्यामुळे ज्यावेळेला मला मयुरेशने विनंती केली तेव्हा मी त्याला ताबडतोब हो म्हटलं, ते प्रामुख्याने त्याच्या स्मृतीसाठी, जरी माझे मैत्रीचे संबंध किंवा सहकारी संबंध नव्हते तरी. मग प्रश्न मयुरेशने विचारला विषय काय, तर म्हटलं आजचं राजकारण आणि आजची माध्यम असं, म्हणजे त्यांनी मला त्या संबंधात सांगितलं म्हणून मी आजचं राजकारण आणि आजची माध्यम असा विषय ठरवला. आता खरं म्हणजे आजचं राजकारण या फ्रेसचा जर आपल्याला ॲबस्ट्रॅक्शन करायचं झालं किंवा ब्रेकिंग डाऊन करायचं झालं, तर आजचं म्हणजे कधीचं, आजचं म्हणजे आज सकाळचं नाही, गेल्या वर्षाचं नाही, त्याच्यानंतर 2014 आपल्या देशामध्ये मोदी वाहन शक सुरू झालं. तर ते मोदी वाहन शक सुरू झाल्यानंतर इतिहास स्वाभाविक शालिवाहन शक प्रमाणे बदलेल. आता पुढच्या वर्षी जर ते आले परत निवडून तर मोदीवान शतकाचा पुढचा भाग सुरू होईल, आणि तसा तो झाला तर पुन्हा 2024 मोदीवान शतकाचा तिसरा भाग होईल. शतकाचा का निवडणुकाच होणार नाही ते मला माहीत नाही, ते त्याच्यानंतर ठरेल, म्हणजे पुढच्या निवडणुकीनंतर ठरेल. पण पुढच्या निवडणुकीपर्यंत आणि 2014 मोदीवान शकानंतर तो काळ आजचा म्हणायचा का नरेंद्र मोदी इथपर्यंत आले आणि पंतप्रधान झाले
त्याच्या अगोदरच्या 10 वर्षाचा काळ हा आजचे राजकारण म्हणून मारायचा. 1995 मध्ये ज्यावेळेला युतीचं सरकार आलं महाराष्ट्रात, त्यावेळेला नितीन गडकरींचं स्थान जवळजवळ नंबर 3 होतं, म्हणजे मनोहर जोशी, मुंडे आणि नंतर नितीन गडकरी असं म्हटलं जायचं. बाळासाहेब ठाकरेंनी तर एका षण्मुखानंदांच्या सभेत सांगितलं होतं की मला जर पूर्ण स्वातंत्र्य असतं तर मी नितीन गडकरींनाच मुख्यमंत्री केलं असतं, हे मनोहर जोशींच्या लेखतच म्हणले होते षण्मुखानंदांच्या मीटिंगमध्ये. आता नितीन गडकरींचं नाव मोदींना पर्याय म्हणून पंतप्रधान म्हणून येत आहे, तर त्यावेळेला म्हणजे पर्यायी पंतप्रधान जर असेल भाजपमधला तर असं त्यांचं नाव येत आहे. परंतु ही सुरुवात एका अर्थाने 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी नितीन गडकरींचं नाव घेऊन केली होती. त्यावेळेला मोदींचं नावही कुठे नव्हतं. 1995 मध्ये ज्यावेळी गडकरी होते नंबर 3 ला, त्यावेळेला मोदींचं कुठेही नाव नव्हतं. त्यामुळे आपण जर असं म्हटलं की हा काळ हा तेव्हा सुरू होतो की ज्यावेळेला ते फक्त प्रचारक होते मुख्यतः दिल्लीमध्ये मोदी, तर आपल्याला म्हणायला लागेल की मग 95 साल का, त्याच्याही थोडंसं अगोदर जायला लागेल. आणि त्याच्या अगोदर गेलो तर आपल्याला लक्षात येईल की खरं म्हणजे आपण ज्यावेळेला आजचे राजकारण हा शब्द वापरतो आणि आजची माध्यमं, त्यावेळेला तो काळ खऱ्या अर्थाने 1991 मध्ये सुरू होतो. 1991 मध्ये का सुरू होतो, कारण 1991 मध्ये सर्वच्या सर्व निकष आपल्या राजकीय जीवनाचे जागतिक पातळीवरती आणि माध्यमांचे जागतिक पातळीवरती सर्वच्या सर्व निकष बदलले. तोपर्यंत तसे निकष बदललेले नव्हते. म्हणजे 47 साली स्वातंत्र्य मिळालं, 50 मध्ये आपण प्रजासत्ताक झालो, 52 मध्ये आपल्या पहिल्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर मध्ये काँग्रेस फुटली, आणीबाणी आली, आणीबाणीमध्ये पत्रकारांवरती बंधनं आली, हे सगळ्या पर्वात आपण गेलो. पण 1991 नंतर हे सर्व संदर्भ आणि सर्व निकष जवळजवळ आमूलाग्र बदलायला लागले ना. आता तर ते बऱ्याच अंशी पूर्ण बदललेत, माध्यमांचे आणि राजकारणाचे दोन्हीचे. सहज आपले छोटेसे संदर्भ दिले तर तुम्हाला लक्षात येईल की आजचे राजकारण आणि आजची माध्यमं याचा नक्की काय संबंध आहे. त्यातलं पहिली गोष्ट अशी की पत्रकारांनी राजकारणी भूमिका, राजकारणातली भूमिका घ्यावी की नाही, ही चर्चा साधारणपणे त्यावर फारसे कोणी करत नव्हतं. ही पत्रकारांनीच नंतर सुरू केली चर्चा. प्रत्यक्षात माझं असं मत आहे की पत्रकार हा राजकारणीच असतो, फक्त तो उघडपणे आपण राजकारणी तसं राजकारणी सांगत नाही. याचा अर्थ राजकारणी याचा अर्थ कोणत्या तरी पक्षाचा असा अजिबात रस्ता कामा नये. मी आजही तो मानत नाही, त्यावेळी मानत नव्हतो. राजकारण ही प्रक्रिया आहे, त्या राजकारण प्रक्रियेमध्ये जर तुम्ही नसाल तर तुम्ही पत्रकारच नाही असं माझं मत आहे. याचा अर्थ इतर रिपोर्टिंग नसतं असं नाही, क्राईम रिपोर्टिंग असतं, बिझनेस रिपोर्टिंग असतं, एंटरटेनमेंट रिपोर्टिंग असतं, थिएटर, फिल्म, पण त्या सगळ्यात राजकारण असतं. असं एकही विज्ञान, असं एकही क्षेत्र नाही की जे राजकारणापासून मुक्त आहे. आणि पत्रकार ज्यावेळेला पत्रकारिता करतो त्यावेळी तो त्या त्या क्षेत्रातल्या कोणत्या तरी संबंधातल्या भूमिकेमार्फत राजकारणात असतोच, पक्षाचा असेल असं नाही. त्यामुळे ज्यावेळेला अशी चर्चा होते राजकारणात पत्रकारांनी जावं की नाही, त्यावेळी तो बहुतेक त्याचा अर्थ पक्षीय राजकारणात जावं की नाही असा आहे, कारण राजकारणात तो असतोच. हे 1991 मध्ये का जास्त आवर्जून बदलायला लागलं हे जागतिक पातळीवर जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला पटकन आपल्याकडच्या सुद्धा त्याच वेळचे संदर्भ कसे ते लक्षात येईल. 1991 हे अनेक अर्थांनी आपल्या जीवनाला भिडलेलं वर्ष आहे. 1991 मध्येच राजीव गांधींची हत्या झाली. 1991 मध्येच त्यांची हत्या झाल्यानंतर नरसिंहराव पंतप्रधान होऊन डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री झाले. त्याच वर्षी डॉक्टर मनमोहन सिंगांनी उदारीकरणाची भूमिका जाहीर केली, आर्थिक उदारीकरणाची भूमिका जाहीर केली. ती आर्थिक उदारीकरणाची भूमिका त्यांनी जाहीर केली त्याला स्वाभाविक संबंध आणि संदर्भ हा जागतिकीकरणाचा होता, कारण त्याच वर्षी जागतिकीकरणाला अधिकृतपणे सुरुवात झाली. त्याच वर्षी एंड ऑफ हिस्ट्री या पुस्तकाचा अगोदर प्रसिद्ध झालं होतं. 1990 मध्ये एंड ऑफ हिस्ट्री फ्रान्सिस फुकायमाचं पुस्तक आदल्या वर्षी प्रसिद्ध झालं होतं. पण 91 मध्ये सोव्हिएत युनियनचं पूर्ण विघटन झालं त्याच वर्षी, 91 च्याच वर्षी
आणि एंड ऑफ हिस्ट्री ह्या पुस्तकाचा संबंध जगभर गाजावला झाला आणि फ्रान्सिस फुकुयामा यांचं नाव सगळ्या वैचारिक बौद्धिक पत्रकारितेच्या वर्तुळामध्ये गाव्यायला लागलं. किंबहुना जर सोव्हिएत युनियनचं विघटन झालं नसतं तर जागतिकीकरणाची किंवा आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया त्या वर्षी सुरू व्हायच्या ऐवजी नंतर सुरू झाली असती किंवा झाली नसती. भारताचा थेट संबंध असा किंवा पत्रकारितेचा थेट संबंध असा, सोव्हिएत युनियन प्रत्यक्षात अधिकृतरित्या गडबडलं 25 डिसेंबर 1991 ला, राजीव गांधींची हत्या मे 1991 ला, जूनमध्ये अर्थमंत्री झाले मनमोहन सिंग, पण त्यावेळेला सोव्हिएत युनियन खिळखिळायला लागलेलंच होतं. त्यामुळे ते सोव्हिएत युनियनची अवस्था आता आज पडते का उद्या पडते अशी असली तरी इतक्या मोठ्या प्रमाणात विघटन होईल याचा अंदाज अगदी सीआयएला सुद्धा आलेला नव्हता. किंबहुना त्यातली एक गंमत अशी आहे की सोव्हिएत युनियनचं पूर्ण विघटन झाल्यानंतर त्यावेळेचे जॉर्ज बुश म्हणजे सिनियर जॉर्ज बुश ते अध्यक्ष होते अमेरिकेचे, त्यांनी सीआयएच्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि ते म्हणजे एवढं रशियाचं विघटन झालं, आपण इतके वर्ष त्या रशियाच्या विरोधात आहोत कम्युनिस्ट रशियाच्या आणि त्यांचं विघटन होणाऱ्याचा तुम्हाला अंदाज पण नाही आला. म्हणजे सीआयएच्या न कळतच एक प्रकारे ते विघटन झालं पूर्णपणाने, जसा त्यांना बर्लिन वॉलचा एक पूर्ण अंदाज आला नव्हता, त्याच्या अगोदर बर्लिन वॉल पडली 1.5 वर्ष. तर ह्या 1991 मध्ये जर सोव्हिएत युनियनचं विघटन मार्गी लागलं नसून प्रत्यक्षात त्यावेळेचं जे बजेट मनमोहन सिंगांनी सादर केलं 1991 चं त्याच्यामध्ये जागतिकीकरणाची जास्त चर्चा होणं शक्य नव्हतं. याचं कारण असं की ते जूनमध्ये झाले, जनरली आपल्याकडे बजेट फेब्रुवारीमध्ये त्यावेळेला तर रितसर शेवटच्या दिवशी व्हायचं. म्हणजे अधिकृतपणे बजेट जागतिकीकरणाचं उदारीकरणाचं हे 1992 फेब्रुवारीला झालं, त्याची सुरुवात ही 1991 झाली. 1991 मध्येच जॉर्ज बुश यांनी इराक वरती हल्ला केला कुवेतला मुक्त करण्यासाठी, कारण त्याच्या अगोदर 6 महिने इराकने कुवेतवरती आक्रमण केलं होतं. त्या कुवेतला मुक्त करायचं म्हणजे इराकवरती हल्ला केला पाहिजे. म्हणजे एकाच या वर्षामध्ये किती गोष्टी घडल्या तुम्ही बघा. जॉर्ज बुशने आक्रमण केलं इराकवरती आणि तुफान गंधोर बॉम्ब हल्ले केले, त्यावेळेला पहिल्यांदा आजची माध्यमं म्हणजे काय याचा आविष्कार आपल्याला मिळाला. दॅट वॉज द फर्स्ट वॉर इन हिस्ट्री विच वॉज लाईव्ह ऑन टी व्ही. त्यावेळेला फक्त सीएनएनला परवानगी होती. आपल्या देशामध्ये सीएनएन नुकतंच मनमोहन सिंगांच्या उदारीकरणामुळे आलं होतं पण सगळ्यांच्याकडे नव्हतं. किंबहुना मोठे ट्रान्समिटर लावायला बंदी होती, कायद्याने तो गुन्हा होता. टेलिव्हिजनचे मोठे आपल्या घरात आपण घेणं हा गुन्हा होता त्यावेळेला. ते 1991 मध्ये ज्यावेळेला युद्ध टेलिव्हिजन व्हायला लागलं, पीटर आर्नेट नावाचा जगप्रसिद्ध सीएनएनचा पत्रकार होता तो तिकडून रिपोर्ट करायचा बगदादहून, त्यावेळेला काही पत्रकारांना ज्यात आम्ही पण भाग्यवान म्हणून असे पत्रकार, भाग्यवान काय त्यात कळत नाही पण भाग्यवान पत्रकार म्हणून ओळखलं गेलो, फक्त दोनच ठिकाणी सीएनएनचे सेट असायचे आणि सीएनएन तिथे मिळायचं, ते होतं एक ओबेरा हॉटेल आणि दुसरं होतं ताज. पत्रकारांसाठी टाइम्स ऑफ इंडियानी आणि इतर इंडियन एक्सप्रेसनी ओबेरा आणि ताजमध्ये एक रूम बुक करून त्यांच्यासाठी टीव्ही तिथे ठेवला होता, तिथून बातम्या तयार करायच्या युद्धाच्या. तिथे जी कॉमेंट्री यायची, जी युद्ध दृश्य बघायची, तिथून ते दृश्य रिपोर्ट करून बातम्या पेपरला द्यायच्या, ही त्यावेळची अवस्था होती. म्हणजे माध्यमं एकदम थेट राजकारणामध्ये आली. आता या गोष्टीचं नाविन्य कोणाला वाटत नाही. त्यावेळेला क्रिकेटच्या मॅचेस आजच्या पद्धतीने लाईव्ह वेस्ट इंडिजला असोत किंवा ऑस्ट्रेलियाला असोत कुठचाही टाईम झोन असो प्रत्यक्ष थेट बघण्यासारखी परिस्थिती नव्हती. वॉर तर प्रश्नच नाही, त्यामुळे युद्ध असो किंवा स्पोर्ट्स असो त्याच्यानंतर 6 वर्षांनी म्हणजे 1997 मध्ये ज्यावेळेला डायनाचा अपघाती मृत्यू झाला, काही लोकांच्या मते घातपाती मृत्यू झाला, त्या मृत्यू संबंधातले सर्व त्यातली सर्व दृश्य ही त्यावेळेला लाईव्ह बीबीसीवरती मिळायची, कारण बीबीसी त्यावेळेला आपल्याकडे आलेला होता, पूर्ण लोकांच्या घरात आलेला होता. त्याच्या पूर्वी आपल्याला जगाचा संदर्भ घ्यायचा असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर प्रणय व्हायचा एक वर्ल्ड दिस वीक नावाचा कार्यक्रम होता,
पण तो वर्ल्ड डिजिटल कार्यक्रम एनडीटीव्ही मार्फत नव्हता, जरी त्याची एनडीटीव्ही कंपनी तो कार्यक्रम बनवत असे, तो कार्यक्रम बनवून ते दूरदर्शनला विकत असत. त्यामुळे दूरदर्शनवरतीच वर्ल्ड मिस वीक मिळायचा. पण वर्ल्ड मिस वीक हेच त्याचा हाच त्याचा मथळा असल्यामुळे त्या आठवड्यातल्या घटना त्या आपल्याला तिथून त्याने लाईव्ह फुटेज जे घेतलेलं असायचं त्याच्यामार्फत दाखवलं जायच्या. त्यामुळे बर्लिन वॉल असो किंवा सोव्हिएत युनियनचं विघटन असो हे प्रामुख्याने आपल्याला तिथून मिळत होतं. पण निदान एनडीटीव्ही, प्रणव रॉय, वर्ल्ड इज वीक अँड वर्ल्ड इज कनेक्टेड ही भावना 1991 मध्ये रुजायला लागली. म्हणून मी म्हटलं की 91 पासून आजचं राजकारण आणि आजचे माध्यम बदलतायचं दुसरं कारण असं, 91 ते पुढे जवळजवळ 95 पर्यंत जर तुम्हाला युरोपात जायचं असेल आणि तुम्हाला फ्रान्सला पण जायचं आहे, हॉलंडला पण जायचं आहे, स्वित्झर्लंडला पण जायचं आहे, जर्मनीला पण जायचं आहे, तर शेंगेन व्हिसा नव्हता. त्यामुळे तुम्हाला युरोपचा आणि काही काही युरोपचा रेल्वेने प्रवास करायचा असेल तर 4-5 देशातनं जायला लागतं. तर तुम्हाला प्रत्येक देशाचा वेगळा व्हिसा करायला लागायचा. त्याच्यासाठी मुंबईच्या कॉन्सुलेटमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष त्या त्या देशाची वेगळी फी भरून तुम्हाला त्या त्या देशाचा व्हिसा घेऊन मग जायला लागायचं. ही पण घटना 91 आहे. 91 ते 95 ह्या काळामध्ये हळूहळू युरोपियन युनियन एकत्र यायला सुरुवात झाली आणि त्यांचे ठराव यायला लागले की आता आपण व्हिसा आपल्याकडचे हळूहळू व्हिसाचे बंधन हळूहळू दूर करूया. आता नुसते व्हिसाचे बंधनं दूर करून चालणार नाही तर आपल्याला करन्सी पण वेगळी आली पाहिजे. म्हणून युरो करन्सीची संकल्पना जरी अगोदर होती तरी युरो करन्सी सुरुवातच मुळे झाली चर्चेमध्ये ती 91 आणि 96 मध्ये ती आली प्रत्यक्षात. त्यामुळे ज्या पत्रकारांना त्या काळामध्ये परदेशात जायला लागलं, जे मला जायला लागलंय म्हणजे उदाहरणार्थ 1992 ब्रिटनमधली निवडणूक कव्हर करायला मी तिकडे गेलो. ब्रिटनमध्ये अजूनही युरो नाहीच आहे, तिकडे स्टर्लिंग पाऊंड आहे. पण साधारणपणे आपण युरोपात गेलो की इतर काही देशात जातो, त्यामुळे हा सगळा 91 तर मी संपूर्ण युरोपचा रेल्वेने प्रवास केला तर प्रत्येक देशाचा वेगळा व्हिसा मला काढायला लागला होता. हा डायरेक्टली माझा पत्रकार म्हणून अनुभव होता. 92 मी तुम्हाला सांगितलं जागतिकीकरण अधिकृत झालं, कारण सोव्हिएत युनियन 91 नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पडल्यानंतर. आता त्यावेळेची आपल्याकडची अवस्था अशी आहे की त्यावेळेला आपण कोणी ईमेल करू शकत नव्हतो, कारण ईमेलच नव्हता, कॉम्प्युटर होता, नेटवर्क सुरू झालेलं होतं. पण WWW 100 जी आहे ही अधिकृतपणे सगळ्या जगाला वेढणारी झालेली नव्हती, ती नंतर सुरू झाली. त्याची सुरुवात नेमकी 91 मध्येच झाली. वर्ल्ड वाईड नेटवर्क ही संकल्पना नेटवर्कवरती यायला 91 लागलं. काय याचं कारण असं की तोपर्यंत सोव्हिएत देशांमध्ये तिथे त्यांना परवानगी मिळत नव्हती, सोव्हिएतच्या पूर्वीच्या देशांमध्ये, ते कम्युनिस्ट देश असताना. आता वर्ल्ड वाईड नेटवर्क झाल्यानंतर आणि जगात कुठेही कम्युनिस्टला येते एक्सेप्ट चीन, त्यावेळेला चीनने पण मान्यता दिली नव्हती, साधारणपणे बाकी सगळे लोक यायला लागले त्याच्या त्या नेटवर्कमध्ये. आणि मग सुरू झालं त्याच्यामुळे गंमत अशी की ज्या माणसाच्या पुढाकारामुळे आपल्या देशात कॉम्प्युटर आला त्या माणसाला कधी ईमेल करता आलं नाही, म्हणजे राजीव गांधींना. त्यांचं लोकल इंटरनल नेटवर्क होतं, त्यांच्या चीफ सेक्रेटरी कॅबिनेट यांच्याशी संवाद करणारं, त्याच्यामध्ये ते करू शकत होते. पण ज्याला WW म्हणतो तसं नव्हतं, गुगल अस्तित्वातच नव्हतं. राजीव गांधींना गुगल माहितीच नाही, कारण राजीव गांधी डाईड बिफोर गुगल कंपनी वॉज फॉर्म्ड. गुगल वॉज फॉर्म्ड इन 1996. ऑलमोस्ट ॲट द सेम टाइम 95-96 NDTV वॉज अलाउड टू गो डायरेक्टली टू पीपल. NDTV हा चॅनल थेट सुरुवात करायची परवानगी 95 मिळाली, इफेक्टिव्हली तो 96 मध्ये सुरू झाला. 24/7 ज्याला आपण म्हणतो तोही राजीव गांधींनी अर्थातच पाहिला नाही. जरी आपल्या देशामधला कलर टीव्ही हा राजीव गांधींच्याच काळात सुरू झाला. इतकंच काय, त्यावेळेला म्हणजे अगदी 92 जर तुम्हाला परदेशात कशाला देशात सुद्धा निवडणुका कव्हर करायला जायचं असेल तर ते टेलिग्राफचं कार्ड मिळायचं. ते कार्ड घेऊन जायचं आणि त्या कार्डाच्या आधारे आपण आपली बातमी नांदेडला असेल किंवा नॉर्वेमध्ये असेल तिकडून तुम्ही पाठवायची. त्या कार्डातर्फे तुम्हाला एका वेळेला 1000
शब्दांची बातमी पाठवायची परवानगी होती पत्रकारांना. 1000 शब्द कसे मोजायचे तुम्हाला माहिती असेल. आय एम हिअर इन नांदेड असं जर वाक्य लिहिलं तर ते सगळे शब्द मोजायचे. आय एम हिअर इन नांदेड हे शब्द, त्याच्यानंतर पूर्ण विराम आहे, तर तिथे STOP स्टॉप असं लिहायचं, मग तो शब्द काउंट व्हायचा नाही, म्हणजे तो पूर्ण विराम झाला, मग पुढचे वाक्य. असं असे 1000 शब्द स्टॉप शब्द वजा करून असे पाठवले की त्याच्यानंतर ती कॉपी क्लिअर व्हायची. हे सगळं माध्यमांच्या संबंधात हे 91 सालचं मी सांगतोय. 91 निवडणुका झाल्यात, त्या 91 निवडणुकांना मी सबंध महाराष्ट्रभर काय बऱ्याच ठिकाणी देशभर सुद्धा फिरलो आहे. त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना अशाच द्यायला लागायचं आणि ते टेलिग्राफचं कार्ड वापरायला लागायचं. झेरॉक्स नुकतंच आलेला होता 5-6 वर्षा अगोदर, पण सर्वसाधारणपणे सगळ्या ऑफिसांमध्ये झेरॉक्स मशीन लॉक ठेवायचे, कारण पत्रकार सुद्धा मिसयूज करतील अशी भीती असायची. पत्रकार सगळ्याच गोष्टी मिसयूज करतात असा विश्वास मॅनेजमेंटला असल्यामुळे ते लॉक असायचं आणि त्या किल्ली एका पिऊनकडे असायची. तुम्हाला जर काही झेरॉक्स करायचं असेल तर ते त्या पिऊनला वशिला लावून ते उघडायचं आणि मग ते झेरॉक्स होऊन घ्यायचं. फॅक्स सुद्धा इतके कॉमन नव्हते. फॅक्स आले तसे 87 91 अवेलेबल होते, परंतु फॅक्सच्या बद्दल अज्ञान इतकं होतं की फॅक्स करणाऱ्या माणसाला तिथला म्हणजे कुठचा तरी उदगीरचा किंवा असा जवळपास नसायचं फॅक्स मशीन, तो सांगायचा विचारायचा म्हणजे कोणत्या भाषेत आहे तुमचा फॅक्स, म्हणजे त्याला हेही निश्चित खात्री नव्हती की कोणत्याही भाषेतला फॅक्स जाऊ शकतो, चित्र पण जाऊ शकतो, आकृती पण जाऊ वगैरे. हे सगळे माध्यमांशी रिलेटेड आहे. आज आजच्या घडीला आजचा कोणताही पत्रकार मोबाईल फोन शिवाय, फॅक्स आता गेला, फॅक्स इज आउट, झेरॉक्स इज व्हर्च्युअली आउट. अगदी 90-91 पर्यंत अगदी फ्लॅश कॅमेरा नाही, पण फ्लॅश कॅमेराचीच परिस्थिती होती. आता कॅमेराचा प्रश्न नाही, आता व्हिडिओ कॅमेराचा प्रश्न नाही. आता कित्येक लोक जे रिपोर्ट करतात ऑस्ट्रेलियावरून किंवा वेस्ट इंडिजहून लाईव्ह, ते नुसतं त्यांच्या मोबाईलवरनं डायरेक्टली रिपोर्ट करतात. हे सगळं आपलं माध्यम विश्व हे गेल्या 25 वर्षात बदललं आहे, आणि प्रामुख्याने 1991 बदलायला लागलंय. आणि त्या 91 ते 96 ह्या काळामध्ये जे राजकीय, आर्थिक आणि मीडिया रिलेटेड बदल झाले ते ह्या सगळ्यात 5 वर्षाचे कॉन्ट्रीब्युशन आहे, नंतर येते सगळं रुटीन आहे. तर त्या 91 ते 96 हे सगळं प्रत्यक्ष रुजायला इतकं सहज झालं नाही, खूपच स्पीड ब्रेकर्स म्हणणं गेलं. उदाहरणार्थ 92 मनमोहन सिंगांनी असा ठराव आणला की जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टॅरिफ GATT याच्यावर आपण सही करावी, आणि तुम्हाला डंकेल ड्राफ्ट म्हणून जर कोणाला आठवत असेल तर त्याची चर्चा त्यावेळेला असायची, आणि त्याच्यामार्फत आपण सही केली तर आपण एका ग्लोबल ट्रेड सिस्टीमचा भाग होऊ, आणि ग्लोबल ट्रेड सिस्टीमचा भाग झाल्याशिवाय आपल्या देशाच्या आर्थिकतेला, अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय परिमाण प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी GATT आपण सामील व्हावं. GATT सामील व्हायचा अर्थ काय, तर GATTच्या मार्फत नंतर WTO नावाची, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन नावाची जी संस्था आहे त्याचं आपण सदस्यत्व स्वीकारायचं. आता GATTची चर्चा, WTOचं सदस्यत्व आणि ग्लोबलायझेशन हे एकमेकाशी जसं रिलेटेड आहे, तसं टेक्नॉलॉजी गुगल किंवा त्याच्या अगोदरच इंटरनेट, त्यावेळेला सर्वच्या सर्व माणसांचं बहुतेक हॉटमेल असायचं, जीमेल कोणाकडे नसायचं, कारण जीमेलच नव्हतं. तो 91 ते 96 काळातच हा टेक्नॉलॉजीचा स्प्रेड वाढलाय. तो टेक्नॉलॉजीचा स्प्रेड वाढायचं कारण म्हणजे जागतिकीकरण आहे. ते जागतिकीकरण प्रस्थापित आपल्या देशात व्हायचं कारण GATT आहे. GATT आपल्याकडे येण्याचं कारण डॉक्टर मनमोहन सिंग आहेत किंवा नरसिंह राव आहेत. त्या GATTला आणि मनमोहन सिंगांना आणि नरसिंहरावांना कडाडून विरोध होत असे. तो विरोध काही लोकांना आठवत असेल इथे की डॉक्टर मनमोहन सिंगांना इथे परत ईस्ट इंडिया कंपनी आणायचे म्हणून ते ग्लोबलायझेशनचा पुरस्कार करतायत. कारण त्याच वर्षी म्हणजे 92 एनरॉन आली, 93 एनरॉनचा व्यवहार सुरू झाला असं म्हटलं गेलं, प्रत्यक्ष नाही झाला. म्हणजे एनरॉन आली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आली, GATT आली म्हणजे GATTच्या माध्यमातून परदेशी कंपन्या येणार, आणि म्हणून RSSने स्वदेशी जागरण मंच नावाची एक प्रचंड मोठी चळवळ सुरू केली. त्या चळवळीच्या अनेक ठिकठिकाणी सभा व्हायच्या. त्यांचे प्रवक्ते होते S. गुरुमूर्ती.
ते नेहमी स्वदेशी जागरण मंचचा पुरस्कार करताना म्हणायचे की डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या देशाला परत विकायला निघालेले आहेत. सध्या एस गुरुमूर्ती हे मेक इन इंडिया म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट ही मॅक्झिमम यावी याचा प्रचार करण्यासाठी गुंतलेले आहेत. ही माहिती असावी म्हणून म्हणजे किती बदलले आजची माध्यम आणि आजची पत्रकारिता आणि आजचं राजकारण आहे ना विषय. तेव्हा 91 ते 96 या काळामध्ये ज्यांनी प्रचार केला ग्लोबलायझेशनच्या विरुद्ध आणि काय काय लोकांना ते आश्चर्य वाटेल प्रायव्हेटायझेशनच्या सुद्धा विरुद्ध ग्लोबलायझेशनच्या वेळेला अनेक भांडवलदारांनी राहुल बजाज सकट एक लेवल प्लेइंग फील्ड असलं पाहिजे आम्हाला म्हणून बॉम्बे क्लब स्थापन केला. त्या बॉम्बे क्लबतर्फे त्यांनी मनमोहन सिंगांना गळ घातली की काय करताय तुम्ही फॉरेन कॅपिटल इकडे आणताय त्यामुळे इथल्या कंपन्यांची काय भयानक अवस्था होईल इथल्या कंपन्यांना आता कॉम्पिट त्या कंपन्यांचे करणं आम्हाला शक्य नाही त्यांच्याकडे पैसे किती आहेत त्यांच्याकडे जाहिरातीचा एवढा प्रचंड कारभार आहे व्यवहार आहे आम्ही कसे मॅच सोडा त्यांना. त्यामुळे प्रत्यक्षात तुम्ही घात करताय तो इथल्या उद्योगांचा घात करताय म्हणून तो आमचा जागतिकीकरणाला विरोध आहे. ट्रेड युनियनचाही विरोध म्हणजे गंमत बघा त्यावेळेला हिंदुत्ववाद्यांचा विरोध कामगार संघटनांचा विरोध कम्युनिस्टांचा विरोध समाजवाद्यांचा सगळ्या गोष्टींना विरोध असल्यामुळे त्यांचाही त्यावेळेला विरोध समाजवाद्यांचाही विरोध आणि भांडवलदारांचाही विरोध. त्यामुळे GATTला पाठिंबा देणारा कोण नाही ग्लोबलायझेशनला. त्यावेळेला प्रणब मुखर्जी आणि मनमोहन सिंग हे ग्लोबलायझेशनच्या बाजूनी बोलायचे 91 ते 96 याकडे नरसिंहराव पंतप्रधान होते त्यांच्यावरती कडाडून टीका. फ्रंटलाईन नावाच्या पाक्षिकांनी त्यावेळेला कव्हर स्टोरी केली नेहरू इज बेरीड आणि नेहरू इज बेरीड याचं दुःख त्यावेळेला कम्युनिस्टांवर झालं. खरं म्हणजे कम्युनिस्ट नेहरूंच्या विरोधातच होते त्याच्यापूर्वी कारण ते म्हणायचे नेहरू जरी मिश्र अर्थव्यवस्था म्हणत असले तरी प्रत्यक्षात ते भांडवलदारांचे एजंट आहेत त्यामुळे नेहरू भांडवलदारांचे एजंट कम्युनिस्टांच्या मते आणि नेहरू कम्युनिस्टांच्या सोव्हिएत युनियनचे एजंट आरएसएसच्या मते. त्यामुळे नेहरू स्वतः नाहीतच कोणी फक्त एजंटच फक्त एजन्सी कोणाची वापरायची एवढा प्रश्न. आणि आता तर नेहरूंचं बेरियलच केलेलं आहे ग्लोबलायझेशन आणून अशी भूमिका फ्रंटलाईननी त्यावेळच्या कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेप्रमाणे घेतली. आजही त्यातले जे कठोर कॉम्रेड आहेत किंवा कठोर समाजवादी आहेत त्यांचा आजही ग्लोबलायझेशनला विरोध आहे. म्हणजे आता ह्या स्तरावर आपण आल्यानंतर सुद्धा हे सगळं 91 ते 96 मध्ये ज्यावेळेस झालं GATT ग्लोबलायझेशन प्रायव्हेटायझेशन त्यावेळेला हळूहळू मीडिया पण एक्सपांड व्हायला लागला होता. त्यामुळे आजची पत्रकारिता आजचं अर्थकारण आणि आजचं राजकारण याचे सगळे संदर्भ हे 91 ते 96 मध्ये आहेत. जर आपल्याला ते समजून घ्यायचे असतील का असे वागतोय आपण आत्ता काही वर्षांपूर्वी का वेगळं बोलत होतो आणि आता का वेगळं बोलतोय. उदाहरणार्थ जॉर्ज फर्नांडिस यांनी एक भाषण केलं कधी ज्यावेळेला कलर टीव्हीचा निर्णय राजीव गांधींनी घेतला तेव्हा काय कलर टीव्ही आणताय तुम्ही इथे लोकांच्या चैनीचे माध्यम वाढवताय इथे लोकांना शाळा नाहीयेत त्या शाळा असल्या तर तिथे बाकं नाहीयेत शाळा आणि बाकं असतील तर खडू आणि डस्टर नाहीयेत शाळा बाकं खडू डस्टर असतील तर शिक्षक नाहीयेत आणि शिक्षक असतील तर विद्यार्थी नाहीयेत अशा अवस्थेमध्ये तुम्ही कलर टीव्ही आणताय चैनीच्या वस्तू म्हणून त्यांनी मोठं भाषण केलं पार्लमेंटमध्ये. त्याच्यानंतर कलर टीव्ही आला प्रत्यक्षात कलर टीव्ही आणण्यासाठी मॅक्झिमम प्रयत्न केले वसंत साठेंनी तेव्हा जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध वसंत साठे असं वातावरण साधारणपणे 1984-85 नंतर 91 पर्यंत होतं. ते वसंत साठे ज्यावेळेला गेले 5-6 वर्षांपूर्वी त्यावेळेला एकाही रंगीत दूरचित्रवाणीने स्क्रोल बातमीसुद्धा दिली नाही वसंत साठे गेले म्हणून. ज्या वसंत साठेंमुळे ती दूरचित्रवाणी रंगीत सुरू झाली त्यांनी सुद्धा त्याची साधी दखल त्यांच्या मृत्यूची घेतली नाही. मीडियाबद्दल बोलतोय मी
विषयांतर नाही करत आहे. आता प्रश्न असा आहे की 96 हे आपण जर कट ऑफ इयर घेतलं की ज्या वर्षी युरो सुरू झाला, शेंगेन व्हिसा सुरू झाला, ज्या वर्षी अधिकृतपणे जर्मनी पूर्णपणे एक झाला, ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी अधिकृतपणे सोव्हिएत युनियनमधनं जी 15 प्रजासत्ताक निर्माण झाली होती त्यांच्या स्वतंत्र घटना राज्यघटना ज्या 91 सुरू झाल्या त्यांच्या राजवटी यायला लागल्या. रशियामध्ये बोरिस एल्सिन होते. त्या 96 नंतर त्यांनी आपला एक उपनेता म्हणून जसा निवडतात तसं 96-97 त्यांनी उपनेता म्हणून व्लादिमीर पुतीन यांची निवड केली. ते व्लादिमीर पुतीन अजूनही आहेत, तर तेव्हा निवडलेले आहेत, यल्सिन यांनी स्वतः निवडलेले आहेत. म्हणजे त्या काळाचा आपल्याशी संदर्भ आणि संबंध अजूनही जसाच्या तसा टिकून आहे. आपण त्या काळातून अजून मुक्त झालेलो नाही. पण जर आपण पुढे पाहिलं, जसं गुगल 1996 स्थापन झालं पण लगेच जीमेल आलं नाही, जीमेल साधारणपणे 2000-2001 आलं. मोबाईल आपल्याकडे ज्यावेळी पसरायला लागले तेव्हा जशी कलर टीव्ही बद्दल जॉर्ज फर्नांडिसची भूमिका होती तशीच तुम्हाला आठवत असेल तर मोबाईल बद्दल सुद्धा होती, त्यांचीच नाही बहुतेकांची. आणि त्याच्यामुळे MTNL एम्प्लॉईजनी मोठे संप केले मोबाईलच्या क्रांतीच्या विरोधात. त्याच्या अगोदर म्हणजे टेलिग्राफ पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटचं मी कार्ड जसं म्हटलं तसं ते पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंट राजीव गांधींनी स्प्लिट केलं. ते केलं 85-86 स्प्लिट केलं. ते स्प्लिट होईपर्यंत इथे जमलेले सगळ्यांचं ज्यांचं वय 50 पुढे आहे ते लोक रेडिओचा आणि टेलिव्हिजनचा लायसन्स बघायला क्यूमध्ये उभं राहायचे. 60 रुपये ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजनचा, कारण कलर नव्हताच, आणि 15 रुपये रेडिओचा, आणि रेशन कार्डासारखं ते ठेवायला लागायचं. आणि तो कॉग्निजेबल ऑफन्स होता जर ते तुमच्याकडे लायसन्स नसेल ते टीव्ही आणि रेडिओ ठेवण्याचं. ते पोस्ट अँड टेलिग्राफ वेगळं केलं मुख्यतः सॅम पितोदांच्या पुढाकारांनी. आणि त्याच्यानंतर टेलिकॉम रिव्होल्युशनला मार्ग मोकळा झाला. 1991 सुमाराला जी कमिटी नेमली त्या कमिटीने मोबाईल टेक्नॉलॉजी आता आपल्याकडे येऊ शकते असं सांगायला सुरुवात केली. बट बिफोर दॅट राजीव गांधी डाईड. मनमोहन सिंगाच्या काळात त्या मोबाईल टेक्नॉलॉजीचा प्रचार झाला पाहिजे म्हणून प्रक्रिया सुरुवात झाली. सुखराम नावाचे गृहस्थ काही लोकांना आठवत असतील त्यावेळी त्या मोबाईलचं काम तिथे पाहिजे. आपल्याला त्यांची ओळख फक्त त्यांनी खूप भ्रष्टाचार केला ही आहे. आता खूप भ्रष्टाचार एवढीच ओळख जर द्यायची असेल तर मग दुसरी ओळखच राहणार नाही. अशीच सगळी माणसं आता आजूबाजूला आहेत आपल्या, एवढीच एक ओळख द्यायची झाली तर. तर त्यावेळेला मोबाईल अधिकृतपणे रुजायला लागले म्हणजे 94-95 तरी पण कोणाकडे नसायचे. जे मोबाईल असायचे ते वॉकी टॉकी एवढे मोठे असायचे, त्याला अशी अँटेना बाहेर काढायला लागायची आणि ती अँटेना बाहेर काढल्याशिवाय ऐकू येईल असा भरोसा नाही. आणि साधारणपणे 1 मिनिटाला 16 रुपये रेट होता. सुरुवातीला इनकमिंग आउटगोईंग रेट तोच होता, नंतर तो आउट इनकमिंगचा 8 झाला. तरी 2000 सालपर्यंत कोणी सर्वसाधारणपणे SMS पण करत नसे. SMSचा रेट 6 रुपये होता. सर्वसाधारणपणे 99-2000 पर्यंत कोणी SMS करत नव्हतं, फोनही नव्हते तेवढे. 2000 SMS करणं शक्य नाही आणि 2018 व्हॉट्सअप शिवाय जगताच येत नाही. SMS हॅज बीन व्हर्च्युअली वाईप्ड आउट. आता हा व्हॉट्सअप हा फार जुना नाही आहे, हा इफेक्टिव्हली स्पीकिंग फक्त 4-5 वर्षापूर्वीचा आहे. जरी व्हॉट्सअप आला 2011-12 तो आला तरी तो इतका रुजायला, आत्ता इतका रुजायला साधारणपणे 2013 रुजला. त्याच्या अगोदर फक्त 4 वर्ष ट्विटर आलाय आणि त्याच्या अगोदर फक्त 5 वर्ष फेसबुक आलाय. फेसबुकला आत्ता 13 वर्ष झाली आहेत. ट्विटरला साधारणपणे 9 वर्ष झाली आहेत. व्हॉट्सअपला मागाशी म्हटल्याप्रमाणे 5-7 वर्ष झाली आहेत. म्हणजे हा सगळा व्यवहार हा ह्या शतकातला आहे. आता ह्या शतकात जर त्याच्या अगोदरच्या 5 वर्षांपूर्वी मला माहीत नव्हतं व्हॉट्सअप करू शकेन मी किंवा ट्विटरवर जाऊ शकेन किंवा फेसबुकवर जाऊ शकेन किंवा WW जाऊ शकेन किंवा मी सफारीमध्ये जाऊन जगातली कोणती माहिती एका क्षणात मिळून कोणत्याही क्षणाला ती मी फॉरवर्ड करू शकेन अख्ख्या जगाला, किंवा माझा फोटो काढून मी अख्ख्या दुनियेला मी किती देखणार आहे हे दाखवू शकेन. अशा प्रकारची काहीही परिस्थिती जर आपल्याला 7 वर्षापूर्वी माहिती नव्हती तर आज 2018-2025 काय टेक्नॉलॉजी असेल हे सांगायचं धारष्ट्य मी कसं करू.
सांगताच येणार नाही काय. साधारणपणे आता लोक प्रोजेक्शन देत, एक्स्ट्रापोलेटेड आयडियाज मांडतायत. काय असेल तर आत्ता त्यांनी काय काय आयडिया काढल्यात की तुम्ही जसा फोन हातात घेतला की तुमचा फोटो येईल, ज्याला तुम्ही फोन करताय त्याचा फोटो आत्ताही येतोच आहे. आता ऍपलचा जो X आलेला आहे त्याच्यामध्ये असे बरेच काय काय फीचर्स आहेत, पण त्या फीचर्स म्हणजे काय आहेत, एक्सटेन्शन्स ऑफ प्रेझेंट मीडिया टेक्नॉलॉजी टू दॅट टेक्नॉलॉजी, असे आहेत. क्रांतिकारक नाहीत. मोबाईल फोन त्या अर्थाने क्रांतिकारक होता, कलर टीव्ही हा क्रांतिकारक नव्हता, टेलिव्हिजन हा क्रांतिकारक होता, मग कलर टीव्ही आला. आता ह्या हा सगळ्या माध्यमांचा प्रकार वाढल्यानंतर प्रत्यक्षात आपल्याला असं लक्षात येईल की रीच ऑफ द मीडिया हॅज ह्युजली इन्क्रीज, ह्यूज, मिलियन टाइम्स ऑर बिलियन टाइम्स ऑल ओवर द वर्ल्ड रीच ऑफ मीडिया इज इन्क्रीज. प्रपोर्शनेटली हॅज क्रेडिबिलिटी ऑफ मीडिया इन्क्रीज. मीडियाचा रीच वाढलाय पण विश्वासार्हता कुठे वाढली आहे तेवढी? ज्या रीचच्या प्रमाणामध्ये ती विश्वासार्हता वाढायला हवी तसं पाहिलं तर तो रीच वाढलाय आणि विश्वासार्हता उलट कमी होत चालली. आता ही विश्वासार्हता आता मग कमी का होते? खरं वाढायला पाहिजे. अजूनही आपल्याला सांगितलं गेलेलं आठवत असेल, ज्यावेळेला दूरदर्शनची मोनोपोली होती, आणि फक्त दूरदर्शन होता, इतर कोणी चॅनल्स नव्हते, आणि ज्या प्रायव्हेट कंपन्यांनी अर्ज केले होते की आम्हाला टेलिव्हिजन स्टुडिओ सुरू करायचा, आमचा चॅनल सुरू करायचा आहे, तेव्हा त्यांचं आर्ग्युमेंट काय होतं, टाईम्सने टाईम्स नेटवर्क सुरू केलं होतं 1987-88 टाईम्स नेटवर्कचं काम एवढंच होतं की ते निर्णय प्रोग्राम जगातनं घ्यायचे आणि दूरदर्शनला ते विकायचे, स्वतःचा चॅनल नव्हता. त्याच्यानंतर एक ऑब्झर्वर नेटवर्क म्हणून एक सुरू झालं होतं. त्या ऑब्झर्वर नेटवर्कचं काम असायचं तिथे रिपोर्टिंग करायचं, स्टोऱ्या जमवायच्या, त्याची व्हिडिओ कॅसेट करायची आणि ती दूरदर्शनला विकायची. एवढ्यापुरताच व्हिडिओ जर्नलिझम म्हणता येईल तो होता, अगदी 1992-93 पर्यंत. आता असं नाही आहे. आता हे सगळं वाढलं, मग एवढं वाढल्यानंतर तुमची क्रेडिबिलिटी पण त्या प्रमाणात वाढायला पाहिजे मीडियाची. कारण आर्ग्युमेंट असं असायचं की फक्त दूरदर्शन हे सरकारी माध्यम असल्यामुळे लोकशाही नाही आहे, तुमची दादागिरी आहे, आम्हाला इतर चॅनल मिळाले तर निरनिराळ्या प्रकारच्या व्ह्यूज आम्हाला मिळतील, वर्तमानपत्रात आहेत, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस आहे, हिंदुस्तान टाइम्स आहे, बिझनेस स्टँडर्ड आहे. तसं टेलिव्हिजनमध्ये फक्त दूरदर्शन का, अजूनही चॅनल असले पाहिजेत. ह्या मागणीतनं इतर चॅनल्सच्या रिक्वायरमेंटला पुष्टी देण्यात आली आणि ते मनमोहन सिंगांच्या काळात मान्य झाले आणि म्हणून 24/7 1995 उशिरा सुरुवात झाली. पाठोपाठ भराभर इतरही चॅनल आले. आपल्याला हेही लक्षात येत नाहीत की आपले मराठी चॅनल जे आहेत ते जास्तीत जास्त 11 जुने आहेत. सह्याद्री होता, त्याच्यानंतर काही प्रमाणात एक दुसरा छोटा चॅनल पण झाला होता माझा, तो बंद पडला पुढे, आणि नंतर झी पण होता. पण 24/7 न्यूज चॅनल हे फक्त 11 जुने आहेत, फार नाही. म्हणजे ऑलमोस्ट ॲट द सेम टाइम व्हेन फेसबुक हॅड बिगन टू अराईव्ह, नॉट व्हेरी ओल्ड. त्यामुळे आपण ज्यावेळेला आजची माध्यमं आणि आजचा राजकारण म्हणतो त्यावेळेला हे आजचं म्हणजे अगदी अलीकडचं आहे. आणि म्हणून स्वाभाविक प्रश्न पडतो की ह्या आजचं ह्या शब्दाचा अर्थ 2025 काय असेल. 1995-2025 असा काळ जर आपण घेतला, ही 25 आणि ती 35 थ्री डिकेट्स 1995 सुरू झाला म्हणून, तर 2025 ही टेक्नॉलॉजी अजून नक्की कुठपर्यंत जाईल आणि तिचा व्यापक परिणाम संबंध समाजावरती कसा होईल हे आत्ता निश्चितपणे सांगणं जरी कठीण असलं तरी एक मात्र आपण गेल्या 20 पाहिलंय, ते म्हणजे असं की पूर्वी राजकारणाचा अजेंडा हा साधारणपणे राजकारणातल्या व्यक्ती, राजकारणातले पक्ष, राजकारणातले नेते, त्याच्या संबंधातले चर्चा ह्याच्यामार्फत होत असे. वर्तमानपत्र माध्यम होती, वर्तमानपत्रांमध्ये हे मुद्दे यायचे, पण वर्तमानपत्र अजेंडा सेट करत नव्हती. देशाचा राजकीय अजेंडा काय असावा, इकॉनॉमिक अजेंडा काय असावा हे सेट वर्तमानपत्र करत नव्हती. वर्तमानपत्र असलेला अजेंडा कसा राबवायचा, कसा राबवला पाहिजे, कसा राबवला जात आहे याच्यावरती टीका टिप्पणी किंवा एक्सचेंज ऑफ नोट्स किंवा एक्सचेंज ऑफ व्ह्यूज हे वर्तमानपत्र, ते पण मीडियाच होतं, त्यांचं काम होतं. अजेंडा सेट करणं आणि मीडियावरती अवलंबून असणं राजकीय व्यक्तींनी किंवा राजकीय पक्षांनी किंवा राजकीय चळवळींनी किंवा मोर्चांनी कोणीही मीडियावरती अवलंबून असणं ही प्रक्रिया गेल्या 10 आणि मुख्यतः 20 सुरू झाली आहे. त्याच्यामुळे आता देर इज नॉट अ सिंगल लीडर हू कॅनॉट
think to be a leader without having a strategy for the media, which was not the case till almost 1990. Media strategy nahoti. त्यामुळे राहुल गांधींवरती टीका करताना साधारणपणे मुद्दा असतो अर्णब गोस्वामी काय उडवली आहे त्यांची दांडी बेहद की खलास राहुल गांधी फिनिश्ड. कोणी फिनिश केला? पूर्वी असं एखाद्याला फिनिश करायचं होतं. आता आम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला आम्ही जॉर्ज फर्नांडिसच्या निवडणुकीचं काम करायचं, ते कामगार पुढारी होते आणि त्यांच्या विरुद्ध होते सगा पाटील. आता सगा पाटील आमच्या मते एकदम मोठा भांडवलदारी नेता आणि जॉर्ज फर्नांडिस कामगार नेता, त्यामुळे आम्ही सगळे कॉलेजमधले तरुण जॉर्ज फर्नांडिसचं काम करायचो. म्हणजे त्यावेळेला लढाई कोणाची होती? जॉर्ज फर्नांडिस विरुद्ध एस के पाटील. एस के पाटलांची काहीतरी भूमिका, जॉर्ज फर्नांडिस यांची काही भूमिका. कॉम्रेड डांगे विरुद्ध श्रॉफ. श्रॉफ नावाचे इंडस्ट्रियलिस्ट होते. कॉम्रेड डांगे ट्रेड युनियन लीडर होते. आता बोलताना कसं असतं, अर्णब गोस्वामी फिनिश राहुल, त्यामुळे त्याचा फोकस जो आहे तो इतका मीडिया सेंट्रिक व्हायला लागला की पॉलिटिकल लीडर्स बिगॅन टू एन्स्लेव देमसेल्स टू द मीडिया. आणि आता जर तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षातल्या लोकांना भेटलात आणि त्यांना विचार, हल्ली काय तुम्ही काय करत नाही का चळवळ किंवा काय घोषणा भूमिका काही तुमच्या कळली नाही? अहो केली भूमिका मी जाहीर, ते टी व्हीवाले दाखवतच नाहीत, ते पेपरवाले छापत नाहीत, त्यामुळे आमची भूमिका करून उपयोग काय? बरोबर, आम्ही त्यांना बोलावलं प्रेस कॉन्फरन्सला, ते येत नाहीत, येतात पण कव्हर करत नाहीत, म्हणजे दाखवत नाहीत प्रत्यक्षात. म्हणजे आता यू कॅनॉट रन एनी पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, एनी पॉलिटिकल मुवमेंट विदाउट डायरेक्ट पार्टिसिपेशन ऑफ द मीडिया ऍज अ प्रोटॅगोनिस्ट ऑर ऍज अ डिट्रॅक्टर. हे दुर्दैव का सुदैव आहे मला माहित नाही, कारण मीडियातले आम्ही कोणीच निवडून आलेले नाही आहोत. कधी आम्हाला कोणी जनतेने निवडून दिले म्हणून मी संपादक झालो असं कधी झालं नाही. किंबहुना आमच्या स्टाफमध्ये सुद्धा मला विरोध होता तरी मी संपादक झालो. त्यामुळे लोकशाही पद्धतीने निवडून येऊन संपादक होत नाही. काही प्रमाणात न्यायाधीश तरी निवडून आलेले सरकारमार्फत येतात, त्यामुळे त्यांना एक काहीतरी लोकशाही स्टेटस आहे, जरी त्यांना पण फार नाही हे आपण पाहतोच आहे सध्या, परंतु त्यांना काहीतरी आहे. कारण ते निवडून आलेले संपादकांकडे निवडून आलेले सरकार नेमत नाही किंवा विरोधी पक्ष नेमत नाहीत किंवा ते निवडून येत नाहीत किंवा पत्रकारांची कम्युनिटी संपादक निवडते असं होत नाही. पुणे श्रमिक पत्रकार संघ सकाळचा संपादक कोण असावा, महाराष्ट्र असं काही निवडून होत नाही. तो तिकडे संपादक झाला की इकडे तो प्रमुख पाहुणा आला सिद्ध होतो ऑटोमॅटिक. पण संपादक ही पूर्णपणे नॉन इलेक्टेड अनडेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन आहे आणि ती नॉन इलेक्टेड अनडेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह सांगते हे करा ते करू नका हे सांगण्याची हिंमत त्या पत्रकारांची होते. आणि जर त्या पत्रकारांना कोणी प्रतिसवाल केला, कोणाला आव्हान देत आहे तुम्ही? लोकशाहीने अधिकार दिलेला आमचं माध्यम आहे, आमच्या माध्यमांना तुम्ही आव्हान देत आहे, पत्रकारितेला आव्हान देत आहे. म्हणजे एका विशिष्ट वर्तमानपत्राला किंवा एका विशिष्ट पत्रकार जरी आव्हान दिलं तरी ते अख्ख्या पत्रकारितेला दिलेलं आव्हान होतं. म्हणजे इलेक्टेड बॉडी और इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स आर नाऊ आन्सरेबल टू अ नॉन इलेक्टेड बॉडी कॉल्ड मीडिया. आणि नॉन इलेक्टेड बॉडी कॉल्ड मीडिया नॉट ओनली होल्ड्स देम अकाउंटेबल अँड आन्सरेबल बट सेट्स द अजेंडा. आणि तो अजेंडा देताना हे घेऊ नका या अजेंड्यावरती आणि हे घ्या, हे हळूहळू इतकं ठरवलं जायला लागलं. ह्याची दोन तीन अलीकडची उदाहरणं जर घ्यायची तर ज्यावेळेला नीरव मोदी प्रकरण उघडकीला आलं आणि ते एकदम फुल ब्लोन ज्यावेळेला आलं मार्केटमध्ये, त्याच वेळेला श्रीदेवी वारल्या. श्रीदेवी वाढल्यानंतर नीरव मोदी गडप आणि टी व्हीवरती 5 दिवस श्रीदेवीचं चरित्र मला टिळकांपेक्षा पाड झालं. कुठे जन्माला आली, किती चित्रपटात काम केलं, काय काय कोणाशी लग्न झालं, दुबईला कशी गेली, टबमध्ये कशी पडली, इतकं चरित्र की म्हणजे मला फक्त टिळकांची टर्फलं माहिती होती. आता श्रीदेवीचं मला सगळं टब सगळं एक तर पत्रकार त्या टबच्या खाली बसला आणि त्याने तिथून कॅमेऱ्यानं पाठवलं की श्रीदेवी अशी पडली असेल, मग त्याने टबचं मेजरमेंट घेतलं
की श्रीदेवीची उंची किती होती, टप किती आहे, तिला जर पडायचं झालं तर किती पाणी त्यात लागेल, पडून बुडायचं झालं तर किती पाणी लागेल, हे माझ्या कल्पनेतलं नाही. हे सगळं टीव्हीवर दाखवलेलं आपण सगळ्यांनी आनंदाने इन्व्हर्टेड कॉमा पाहिलंय. नीरव मोदी स्टोरी गडप, त्या सगळ्या काळात नीरव मोदी स्टोरी गडप. अजेंडा मीडियाने ठरवला कोणती स्टोरी घ्यायची कोणती नाही. अजून एक जे उदाहरण मी नेहमी वारंवार देतो ते परत देणार आहे, ज्यांना माहिती त्यांना दुसऱ्यांदा दिल्यासारखं वाटेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2002 आणि 2007 या दोन्हीच्या इलेक्शन ऍफिडेव्हिटमध्ये मॅरिटल स्टेटस ब्लँक ठेवायचे, मॅरिड म्हणून लिहायचे नाहीत. 2002 आणि 2007 2012 त्यांनी फक्त मॅरिड असं लिहिलं. पण मॅरिड म्हटलं तर तिथे काही असं बंधनकारक नाही, किंवा तुमची बायको कुठं आहे ते सांगा, ते काही त्यांनी सांगितलं नाही, म्हणजे सांगायचा प्रश्न झाला नाही. 2014 ते पंतप्रधान झाले. 2014 ते पंतप्रधान झाल्यानंतर त्यांची पत्नीके शपथ विधीला गेली नाही, तिला बोलावलंही नाही, त्यांच्या आईलाही बोलावलं नव्हतं, सलमान खानला बोलावलं होतं, तो तिसऱ्याच रांगेत बसला होता, सलमान आणि सलीम. पण त्यांची आई आणि एक बायको नव्हते, भाऊ पण नव्हता. किंबहुना त्याच्यानंतर मीडियाने आम्हाला सांगितलं, इतकी साधी विचारसरणी राणी आहे मोदींची, त्यांनी आई बायको भाऊ कोणाला शपथ दिलेली बोलावलं, अत्यंत साध्या विचारसरणीत राहणारा माणूस आहे. तर म्हटलं आहे बाबा बरोबर आहे. नंतर त्या जसोदाबेन त्यांच्या पत्नीचं नाव, ती आझाद मैदानावरती आली 1.5 वर्षांनी मुंबईच्या, फलक घेऊन आली. आझाद मैदानच्या बाजूला 1 फुटाच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे, 2 मिनिटाच्या अंतरावर मुंबई मराठी पत्रकार संघ आहे, तिथेच मुंबई प्रेस क्लब आहे, तिथेच जास्तीत जास्त पत्रकार असतात, जरी ते जास्त वेळ संध्याकाळी असतात. ती सकाळी आली होती आणि ती आझाद मैदानावरती फलक घेऊन उभी होती की माझ्यावरती होणाऱ्या अन्यायाची मी दाद कुठे मागू, असा फलक घेऊन ती उभी होती. 1.5-2 तास ती उभी होती. तोपर्यंत काहीतरी हंगामा झाला, पोलीस आले, तिने तिला उचललं, वायलेसला टाकलं, घेऊन गेले. हे दृश्य 1 किंवा 2 टेलिव्हिजन चॅनलनी तिथल्या तिथे टिपलं, तिथल्या तिथे टिपलं. म्हणजे तिथे टेलिव्हिजन चॅनल्स परमनंटली असतात, तिथे तर हेडक्वार्टर्स करायची पाळी आली. आझाद मैदानच्या जवळ सगळ्या चॅनल्सच्या उभ्यांशिल्लक म्हणजे उपलब्ध असतात सगळ्या, त्यामुळे त्यातल्या एका रिपोर्टरला ही बातमी मिळाली आणि त्याने ती फोटोशूट केली. ती बातमी कधीही दाखवली गेली नाही. टाइम्स ऑफ इंडिया तिथून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे, टाइम्स ऑफ इंडियात ती बातमी आली नाही. पंतप्रधानाची बायको, मला ह्या देशात न्याय मिळत नाही असं अधिकृतपणे सांगते आणि मीडिया शेजारी उपलब्ध असताना ते मीडिया देत नाही. वी आर व्हेरी फ्री, वी डिसाइड नॉट टू गिव्ह. आम्ही ठरवलं ना फ्रीडम म्हणजे काय, आमच्याबद्दल ही महत्वाची स्टोरी नाहीच आहे. त्यांनी काय करायचं, बायकोशी कसं वागायचं, तलाक न देतात तलाक घ्यायचा हे त्याचा प्रश्न आहे. त्यांनी ट्रायपल तलाक पण दिलेला नाही, सिंगल तलाक पण दिलेला नाही, कोणत्याही मीडियाने बातमी दिली नाही. त्याच्यानंतर हा प्रकार घडल्यानंतर गुजरातमध्ये एका वर्तमानपत्राने तिची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी मला सांगितलं, त्या पत्रकाला सांगितलं जे मी पुढे टीव्हीवर सांगितलं, की मला सिक्युरिटी दिलेली आहे का माझ्यावरती वॉच सर्वांचं ठेवलं हे मला कळत नाही. त्याचं उत्तर झालं नाही. परदेशी पाहुणे ज्यावेळेला आले तेव्हा त्यांनी विचारलं, आर वी सपोज टू फेलिसिटेट अँड बी हॉस्पिटेबल टू प्राईम मिनिस्टर वाईफ ऑल्सो. आम्हालाही त्याचं उत्तर देत नव्हतं. ते विचारचे, इशी इल नो, इशी डायव्हर्स्ड नो, इशी अलाईव येस, इशी इन दिल्ली नो, वेर इशी म्हणतो आय डोंट नो. रॉबर्ट वद्रा कुठे आहे याची डिटेल माहिती दिल्लीच्या पत्रकारांना आहे. प्रियंका आजीला कोणती पोस्ट नाही, तिचा नवरा कुठे आहे आणि तो काय करतो, कुठे जाऊन किती पैसे खातो हे सगळ्यांना माहिती आहे. पण पंतप्रधानांची हयात असलेली बायको कुठे ह्याच्याबद्दल पत्रकारांना काही माहिती नाही आणि त्यांनी काही दिलेलं नाही. ती का हजर नसते कोणत्याही कार्यक्रमाला, मग ते ओबामा येत किंवा कोणी येत, याचं कोणी आत्तापर्यंत उत्तर दिलेलं नाही. ऑब्व्हियसली मीडिया उत्तर द्यायला बांधणारच नाही,
उत्तरेला बांधलेले सगळे पुढारी आहेत, पण त्या पुढाऱ्यांना सुद्धा कोणते प्रश्न विचारायचे नाहीत हा पण एक अलिखित नियम आहे. उदाहरणार्थ हा पंतप्रधानांना अजून कोणत्याही पत्रकाराने विचारलं नाही, व्हाय इज युअर वाईफ प्रोटेस्टिंग अगेन्स्ट अवर ऑपरेशन. कोणी आतापर्यंत हा प्रश्न विचारला नाही, विचारणार पण नाही, कारण मीडिया डिसाइड्स व्हॉट शुड बी द अजेंडा. तेव्हा आजची माध्यम आणि आजचं राजकारण आपण ज्याला म्हणतो त्यापुढे लक्षात ठेवलं पाहिजे की जर पॉलिटिकल क्लासची क्रेडिबिलिटी कमी झाली म्हणून आम्ही दररोज ठणाणा करतो, त्यांनी स्वतःहून विचार करावा आपली क्रेडिबिलिटी किती आहे. आपली म्हणजे मीडियाची क्रेडिबिलिटी प्रचंड प्रमाणात डिक्लाईन फक्त भारतात नाही, याचं एक उदाहरण सांगतो. लंडन इकॉनॉमिस्टनी एक सर्वे घेतला, लंडन इकॉनॉमिस्टच्या सर्वेमध्ये विषय होता मोठा, त्यांचा सॅम्पल साईज खूप मोठा होता, की विच प्रोफेशन्स आर लीस्ट क्रेडिबल अँड मोस्ट क्रेडिबल. लीस्ट क्रेडिबल सगळ्यात कमी विश्वासार्ह असलेला प्रोफेशन कुठचा, त्यात मीडिया आला लास्ट, मीडिया वॉज द वर्स्ट. त्याच्या तीन चार पुढे म्हणजे चांगल्या पातळीवरती पॉलिटिशियन होते, म्हणजे समजा 10व्या पातळीवरती जर मीडिया असेल तर 5व्या किंवा 6व्यावरती पॉलिटिशियन होते. मग इतर कोण होते? मीडियाच्या जराच्या वरती होते वकील, दे आर ऑल्सो लीस्ट क्रेडिबल. त्याच्या जराशेवरती होते चार्टर्ड अकाउंटंट्स, त्याच्यावरती होते कॅपिटलिस्ट, अशी ती लिस्ट आहे लंडन इकॉनॉमिस्टची छापली, हु इज मोस्ट क्रेडिबल म्हणून. तर ही अवस्था आहे की फक्त भारतापुरती मर्यादित नाही आहे, ती इंग्लंडमध्ये पण आहे, अमेरिकेत पण आहे. उदाहरणार्थ अजून एक उदाहरण देतो, व्हिएटनाम वॉर अमेरिका कुठे हरली तर आपण म्हणून व्हिएटनाममध्ये, व्हिएटनाममध्ये अमेरिकेत तिकडे घुसले अमेरिका तर तिकडेच हरणार, अमेरिकन सिस्टीम डझंट बिलीव दॅट. अमेरिकेचं म्हणणं आहे अमेरिका व्हिएटनाम वॉर हरली ती अमेरिकेच्या मीडियामध्ये. अमेरिकेच्या मीडियामध्ये ज्यावेळेला स्टोरी यायला लागल्या की अमेरिकन सोल्जर्स मरत आहेत, वी आर बॉम्बिंग व्हिएटनाम आउट ऑफ एक्झिस्टन्स, वी आर बॉम्बिंग जंगल्स, फोटो यायला लागले, प्रचंड अत्याचाराची चित्र लाईफ मॅगझिन टाईम मॅगझिनमधून यायला लागली, त्यावेळेच्या त्यांच्याकडच्या कलर टीव्हीवरती दृश्य यायला लागली अमेरिकेच्या अत्याचारांची. त्याच्यामुळे अमेरिकन ससदी उद्धी, अमेरिकेतला पत्रकार, अमेरिकेतला मध्यम वर्ग हा जास्त जास्त उद्वेगाने अमेरिकन वॉरच्या विरुद्ध जायला लागला आणि मीडिया टूक द लीड टू कन्फ्रंट द अमेरिकन एस्टॅब्लिशमेंट. ह्याचे 5-6 पुरावे तुम्हाला अगदी अधिकृत इतिहासाप्रमाणे सांगणारे जे चित्रपट आहेत त्याच्यामध्ये एका चित्रपटाचं नाव आहे जो आत्ताच आला होता द पोस्ट, त्याच्या अगोदर काही वर्ष आला होता ऑल द प्रेसेंट्स मॅन, त्याच्या अगोदर काही वर्ष आला होता मधल्या काळात आला होता एक निक्सन. असे जे चित्रपट आले ज्यांनी ते प्रत्यक्ष दाखवलं की हाऊ मीडिया चेंज्ड पॉलिटिक्स अँड पॉलिटिकल पॅरामीटर्स अँड पॉलिटिकल व्हॅल्यूज, द वॉर हॅड टू बी स्टॉप्ड. पोस्टमध्ये पण आहे सगळ्या शेवटचा भाग जो आहे तो त्या वॉरबद्दलचा आहे. याचं कारण अमेरिकन मीडियाला फेस करणं निक्सनला त्यावेळेला अशक्य झालं. मग हे ट्रम्पला का अशक्य होत नाही? जॉर्ज बुशला इराकमध्ये, इराकमध्ये 7-8 लाख लोक कार्पेट बॉम्बिंगनी त्यांनी मारून टाकलेत. आपल्याला माहिती आहे तो आकडा, अमेरिकन सोल्जर्स तिथे किती मेले, 3252 वगैरे असा आकडा आहे तो CNN वरती. इराकी सैनिक किती मेले? सद्दाम हुसेनला फाशी दिल्याचं आपल्याला माहितीये, लिबियाला रस्त्यावरती गडाफुल्या गोळ्या घातल्या हे माहितीये. आपल्याकडच्या लोकांची आणि तिथल्या लोकांची सर्वजण प्रतिक्रिया, डिक्टेटर्स होता, होतो डिक्टेटर होता, पण काय एवढं बिघडलं नाही त्याला मारला तर. म्हणजे जगातल्या कोणत्याही डिक्टेटरला मारायचा अधिकार अमेरिकेला आहे असं त्या वाक्याचा अनुसूत अर्थ आहे. सद्दामला फाशी देतात तेच, मुबारकला तिकडून टेरी स्क्वेअर मध्ये आंदोलनात हाकलण्यातला प्रकार तेच. मला वाटतं सौदी अरेबियात पण डिक्टेटरशिप आहे, पण सौदी अरेबियाच्या सौदी राजाला काही अजून अमेरिकेने हरवलेलं नाही, उलट त्यांच्याशी त्यात सगळ्यात जवळची मैत्री आहे. अँड लार्जेस्ट सिंगल एड अँड लोन फ्रॉम अमेरिका हॅज गॉन टू सौदी अरेबिया, $200 बिलियन. सौदी अरेबियात कुठे लोकशाही आहे? लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही लिबियात गेलात, लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही इराकमध्ये गेलात, लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही इजिप्तमध्ये गेलात, लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही सुदान येमेन सगळीकडे गेलात. मग सौदी अरेबियात लोकशाही नको का? फक्त या ठिकाणीच पाहिजे? कुवेतमध्ये काय लोकशाही आहे? त
पण ह्या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी ज्या वेळेला अमेरिकन सैनिक तिकडे गेले आणि त्यांनी बेसुमार बॉम्बिंग केलं तेव्हा त्यांनी एक काळजी घेतली ती म्हणजे त्यांनी अमेरिकन मीडिया बरोबर घेतला. त्या मीडियाचं नाव आहे आता एम्बेडेड जर्नालिझम. अधिकृत शब्द आहे माझ्या मनातला नाही. एम्बेडेड जर्नालिझम किंवा एम्बेडेड जर्नालिस्ट इज दॅट हू गोज अलॉंग विथ आर्मी और आर्मी ऑफिशियल्स और एअरफोर्स टू द फील्ड ऑफ वॉर अँड रिपोर्ट्स वॉर सिटिंग इन एअरफोर्स और आर्मी जीप. ही इज एम्बेडेड जर्नलिस्ट. सो ही डज नॉट रिपोर्ट वॉर लाईक पीटर अर्नेट रिपोर्टेड इन 1991 और एंटायर जर्नलिस्ट लॉबी रिपोर्टेड फ्रॉम व्हिएटनाम और कंबोडिया और लाओस. मग आता तो वॉर जर्नलिझम तिथलाही संपला. आत्ता काही प्रमाणामध्ये न्यूयॉर्क टाइम्स जर असा स्वातंत्र्याचा आवाज जोरात काढतोय आणि काही प्रमाणात सीएनएनने थोडासा केला तर ट्रम्पने सांगितलं की सीएनएन न्यूयॉर्क टाइम्स विल नॉट बी अलाउड इन प्रेस कॉन्फरन्स. त्यामुळे ट्रम्पच्या ज्या अधिकृत प्रेस कॉन्फरन्स होत्या मधल्या काळात त्याच्यामध्ये सीएनएन आणि न्यूयॉर्क टाइम्सला परवानगीच नव्हती, यायलाच परवानगी नव्हती. पण निदान प्रेस कॉन्फरन्स होती. नरेंद्र मोदीने एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेलं नाही अजून. आय डोंट थिंक वी हॅव क्वेश्चन दॅट. वी हॅव क्वेश्चन दॅट जनरली की हा आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स नाही घेतली एवढंच. वी हॅव नॉट फंडामेंटली रेज अ मीडिया, नो मीडिया ऑर्गनायझेशन अँड ऑल दोज पीपल लाऊडली टॉक अबाउट मीडिया फ्रीडम हॅव नॉट. त्याने असं म्हटलेलं नाही कोणी वी विल बायकॉट युअर प्रोग्राम्स इफ यू डोंट होल्ड प्रेस कॉन्फरन्स. ती हिंमत मीडियाने दाखवलेली नाही आहे. मीडियाने ही हिंमत दाखवली आहे की हा तुम्ही बोलवल्याबरोबर आम्ही येऊ. म्हणजे प्रश्न लिहून द्या ते पण लिहून देऊ. मग तुझी उत्तर आम्ही पण लिहून देते. उत्तर नसलेलं उत्तर वाचलं परवा प्रसून जोशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे नरेंद्र मोदींनी दिलेलंच नव्हतं ते उत्तर लिहिलेलं होतं म्हणून ते वाचल्यानंतर छापलं प्रेसनी. आजची माध्यमं म्हणून आपण ज्यावेळी बोलतो तेव्हा हे पण लक्षात घेतलं पाहिजे की वेअर आर वी ॲज टोटल मीडिया. आणि मग आपण काय म्हणतो नाही पण अगदी काय तुम्ही असं म्हणू शकत नाही की मोदींना तुम्ही डिक्टेटर म्हणू शकत नाही. कारण एक पहिली वर्ष निवडून आलेत. निवडून आलेला मनुष्य कसा डिक्टेटर होईल एक्सेप्ट इंदिरा गांधी. तर मोदी निवडून आलेले आहेत तेव्हा मोदीला तुम्ही डिक्टेटर वगैरे म्हणणं हे अयोग्य आहे. शिवाय ते इतकी मन की बात करतात, इतक्या ठिकाणी भाषणं देतात, अमेरिकेत भाषणं, न्यूझीलंडला भाषणं, ऑस्ट्रेलियात भाषणं, कुठचेही पाटणा असो किंवा पॅरिस असो, भाषणं 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 भाषणं. तुम्ही काय म्हणतो फ्रीडम नाही. तुम्ही सगळे रिपोर्ट करता, तुम्ही सगळे लाईव्ह दाखवता. तुम्ही पॅरिसचं भाषण दाखवता की जरूर ते नांदेडला झालंय. इतक्या पद्धतीने तुम्ही त्यांची भाषणं सगळी दाखवता. तुम्ही असं कसं म्हणता तो डिक्टेटर आहे. सारखा लोकांशी बोलत असतो तो, लोकांशी बोलत असतो. तुम्ही जर दिल्लीला गेलात, आता मला योग आला सुदैवाने, तर दिल्लीमध्ये सगळ्यात असंतोष जो आहे मोदींच्या विरोधात तो काँग्रेसला नाही आहे. काँग्रेस काय लोकमंडळी विरोधी पक्ष आहे असणारच असंतोष. त्यांना कसं चालणार 60 वर्ष राज्य केलं, त्यांना कसं चालणार दुसरा कोणी. त्यांच्याबद्दलचा सगळ्यात जास्त असंतोष होतो भाजपमध्ये. कारण भाजपच्या लोकांना, म्हणजे भाजपच्याच लोकांना त्यांचे कोणकोण कोणत्या खात्याचे मंत्री आहेत माहीत नसतं. कारण बाकीच्यांना स्कोपच नाही आहे. कोणती भूमिका मंत्रिमंडळातली, सगळ्या भूमिका पंतप्रधानच घेतात. सगळी भाषणं पंतप्रधान करतात, सगळ्या प्रकल्पांची उद्घाटन ते करतात. असला तर लिंबू पत्ता टाकायला आपण लहान मुलाला मांडीवर बसवतो तसं एखादा पत्ता टाकायला एखादा मंत्री घेतात ते. कधी राजनाथ सिंग, कधी निर्मला सीतारामन. तेवढे पत्ते टाकण्यापुरते ते असतात, बाकी त्यांना काही रोल नाही आहे. सुषमा स्वराजला तर पाकिस्तानमध्ये कोणी कॅन्सरचा पेशंट झाला नाही तर काम काय असा प्रश्न पडेल. तिकडच्या पेशंट्सना इकडे आणून ट्रीटमेंटला बंगलोरला पाठवायचं एवढं एकच काम होतं त्यांना उरलंय. ते काम तर काही पत्रकार सह करत होते पूर्वी, त्यामुळे त्याच्यात काय परराष्ट्र मंत्री होण्याची गरज नाही त्याविषयी. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला आपण आजचं राजकारण असा विचार करू त्यावेळेला एक बिंदू हा 2019 निवडणूक आहे. आणि 2019 निवडणुकीत काय होणार हा आत्ताच्या सगळ्यात मोठा गहन प्रश्न तमाम जनतेसमोर आणि तमाम पत्रकारांसमोर पडलेला आहे. त्यामुळे जसं आयपीएलचं बेटिंग होतं, जसं आयपीएलसारखं बेटिंग परवा कर्नाटकच्या वेळेला झालं की कोणाला किती जागा मिळणार याच्यावरती पूर्ण बेटिंग. आणि नंतर शेवटचे 2.5 दिवस जे बेटिंग चाललं होतं ते हे सरकार टिकणार का पडणार, येडियुरप्पा जायला लागणार का नाही याच्यावरती बेटिंग चाललं होतं. आणि तुम्ही कदाचित वाचलं असेल पॅरल प्रेसमध्ये काही कोट्यवधी रुपयाचं बेटिंग येडियुरप्पा जाणार का येडियुरप्पा राहणार
आणि कुवारस्वामी येणार का, कुवारस्वामी जाणार याच्यावरती होतं आणि आकडेवारीवरती होतं. तसं मीटिंग आताच जवळपास 15 ऑगस्ट नंतर विशेषतः लाल किल्ल्यावरच्या त्यांच्या भाषणानंतर सुरू होईल. बाय द वे लाल किल्ला आता लीज करून गेला, माहिती असल्यास, माहिती नसल्यास सांगतो, तो लीज केला आहे आणि तो लीज करायलाच हवा होता कारण तो मुसलमानांनी बांधला उगच काय, औरंगजेबाचा आहे कशाला पाहिजे आपल्याला, आपण दीनदयाळ उपाध्यायांनी बांधलेल्या किल्ल्यावर भाषण देऊ. त्यामुळे आता लाल किल्ल्यावरती ते भाषण आता यावेळेचं देतील 2024 माहीत नाही मला, ते कदाचित कुठेतरी रेशीमबाग म्हणणं देतील. जर रेशीमबागचं त्यांचं सैख्य असेल तर ते सुद्धा असेल की नाही माहीत नाही. रेशीमबागातल्या खूप लोकांना वाटतं की आता इतर पक्षांवरती बंधन आहे, नंतर आमच्यावरतीच येतील. कदाचित ती येऊ नयेत म्हणून त्यांनी ॲडव्हान्समध्ये लस टोचून येतात तसं प्रणव मुखर्जीने बोलून टाकलं की उद्याला आपल्यावर प्रसंग आला तर आपल्याला एक वकील आहे चायला की जो पूर्वीचा राष्ट्रपती होता. 2019 निवडणुकांमध्ये काय होईल हा जो एक चर्चेचा मुद्दा आहे जो मीडियाच्या समोर आवर्जून आलेला आहे, ते कशावरती नक्की ठरणार आहे. तर आता तुमच्या लक्षात येईल कोणीही म्हणजे माझे तरी वाचण्यात नाही, पाहण्यात नाही, चर्चेत नाही, ड्रॉइंग रूम डिस्कशन्समध्ये नाही, नोबडी टॉक्स ऑफ आयडियोलॉजी. सेक्युलरिझम नावाचा शब्द आहे ना, तो असा एक गोल झालाय. तो इतका गोल झालाय की सुरुवातीला त्याची उदंड टिंगल सेक्युलर अमुक तमुक करून झाली, त्याच्यानंतर आरएसएस आले म्हणायला लागले जिंजिनले आम्ही सेक्युलर आणि ते सुडो सेक्युलर. पण मी सेक्युलरिझम मान्य केला त्यांनी, हे सुडो सेक्युलर आम्ही जिनिन सेक्युलर, म्हणजे पहिल्यांदा सेक्युलरिझमची आयडियाच चुकीचे आणि म्हणून ती राज्यघटनेतनं काढून टाकावी म्हणून राम माधवांपासून सगळ्या मंडळींनी प्रयत्न केले. आता ते म्हणतात आम्ही सेक्युलर आणि काँग्रेस किंवा अन्य पक्ष हे सुडो सेक्युलर, म्हणजे सेक्युलरिझम आता प्रस्थापित झाला. पण त्या सेक्युलरिझमचे निकष काय तुम्ही कोणालाही विचारा, कोणालाही सांगता येणार नाही. कम्युनलचे निकष सांगा तर ते म्हणतात अहो काय कम्युनल, सगळेच कम्युनल. त्या भागामध्ये मराठा जास्त आहेत म्हणून मराठा उमेदवाराला तिकीट दिलं, तिकडे मुस्लिम जास्त आहेत म्हणून मुस्लिमांना तिकीट दिलं. ह्या थिअरीचं बेंडबाजा वाजला परवा कैरानामध्ये. कैरानामध्ये हिंदू बहुल लोकसंख्या असलेल्या विभागातनं मुस्लिम आणि ती सुद्धा स्त्री निवडून आली. मुस्लिम स्त्री इलेक्टेड फ्रॉम हिंदू मेजॉरिटी कॉन्स्टिट्युएन्सी अँड जाट्स अँड मुस्लिम्स हू अपरेंटली फॉट अगेन्स्ट इच अदर इन लास्ट राईट, ऑल द जाट्स वोटेड फॉर अ मुस्लिम लेडी. आता ते कैराना हे काही राष्ट्रीय निवडणुकीचं पुढच्या वर्षीच्या प्रतीक नाही. कैराना इज जस्ट वन एपिसोड. 2019 अमित शहांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना 350 बीजेपीला 350 मिळतील. त्यांना कॉन्टेस्ट करायचं आहे राजीव गांधींचा 414 आकडा. राजीव गांधींना 1984 414 मिळाले होते पण त्याच्यासाठी इंदिरा गांधींचं बलिदान झालं होतं. तेव्हा आता तर निदान ते 350 आता पोचायची त्यांची महत्वाकांक्षा आहे, जशी त्यांची गुजरातमध्ये 150 पोचायची महत्वाकांक्षा होती आणि कर्नाटकमध्ये 130 ते 140 पोचायची महत्वाकांक्षा होती. आता आपली महत्वाकांक्षा तिथपर्यंत फलद्रूप होत नाहीये हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आता माधुरी दीक्षित, लता मंगेशकर, कपिल यांना सगळ्यांना भेटून जणू काय ते वोट बँक्सच आहेत. मला तरी आत्तापर्यंत लता मंगेशकरमुळे एक सुद्धा वोट शिफ्ट झाल्याचं आठवत नाहीये आणि माधुरी दीक्षितमुळे नेनेंचंही वोट शिफ्ट होईल असं वाटत नाही मला. कारण नेनेंचं वोट शिफ्ट कशावरती होईल तर ट्रम्प H-1B व्हिसावर काय करतो याच्यावरती त्यांचं वोट आहे. त्यामुळे ते नेने सदृश जे लोक आहेत त्यांचं वोट ट्रम्पच्या पॉलिसीजवरती अवलंबून आहे, भारताच्या पॉलिसीजवरती नाही. असं तर 2019 स्वाभाविकच ऑप्शन 3 आहेत. पहिला ऑप्शन भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या बळावर संपूर्ण बहुमत, म्हणजे काय 350 कमीत कमी त्यांना आत्ता होते, आता कमी झाले 270 आलेत ते, तर ते समजा. दुसरा ऑप्शन काय की 200 ते 220 म्हणजे सिंगल लार्जेस्ट पार्टी बीजेपी. आणि तिसरा ऑप्शन काय तर बीजेपी गोज बिलो
व्हॉट इज नोन इन दिल्ली एज वाजपेयी थ्रेशोल्ड. वाजपेयी थ्रेशोल्ड काय, तर 1998 वाजपेयींना 181 जागा मिळाल्या आणि 1999 पुन्हा निवडणूक ज्यावेळी झाली त्यांचा एकमताने पार्लमेंटमध्ये पराभव झाल्यानंतर त्या 182 मिळाल्या. तर वाजपेयी थ्रेशोल्ड मीन्स बीजेपी कॅन गेट अप टू 182 सीट्स. दॅट्स अ बीजेपी वोट बेस पर्टिक्युलरली आफ्टर अयोध्या 1992. कारण 1996 त्यांना 160 जागा मिळाल्या म्हणून त्यांना बहुमत सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून त्यांना पंतप्रधान पदाचं बोलावलं होतं. त्या 160 ते 180 बीजेपीची नॉर्मल स्ट्रेंथ असं जर मानलं तर नॉर्मल स्ट्रेंथवरती बीजेपी आली तर मग भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान म्हणून मोदी असतील का? तर ते नॉर्मल स्ट्रेंथ एव्हरीबडी डिफाईन्स डिफरंटली. 160 ते 180 एक नॉर्मल स्ट्रेंथ, 180 ते 200 दुसरी, 200 ते 225 तिसरी. साधारण दिल्लीतला कन्सेन्सस असा आहे की 225 जागा जर मिळाल्या तर मोदी विल मॅन्युअर एनडीए अँड बिकम प्राईम मिनिस्टर. पण मोदींचे कट्टर समर्थक आहेत, ते म्हणतात मोदी कॅन नेव्हर लीड कोअलिशन, ही वॉन्ट्स हिमसेल्फ टू बी प्राईम मिनिस्टर, ही विल मेक इट. कारण त्यांच्या एवढा निर्धार असलेला पंतप्रधान महाराष्ट्राने सम्राट अशोकानंतर पाहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता तेच पंतप्रधान होणार आणि ते अशा प्रचंड. आणि काँग्रेस डझंट एक्झिस्ट, 22 राज्यात काँग्रेस नाहीच आहे. उरलेल्या राज्यात करून टाकते. तर कर्नाटकचं सरकार जर पाडलं ते पाडायला सोपं आहे, 8 लोकांची मेजॉरिटी आहे. त्या 8 लोकांपैकी 4 लोकांना एखाद्या दिवशी मतदानाच्या म्हणजे कॉन्फिडन्स वोटच्या दिवशी फ्ल्यू झाला आणि 4 लोक मुलीच्या लग्नासाठी दुसरीकडे गेले की सरकार पडलं. 8 आमदारांचा प्रश्न आहे बहुमताचा, तो केव्हाही करता येईल. आणि मग कर्नाटक सरकार पडलं की ते लोकसभेबरोबर निवडणुकीला घेता येईल. महाराष्ट्र तर मोस्टली लोकसभेबरोबर जाईल असं अशी चर्चा आहे. कारण असा पण एक समज आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्या की जी रुलिंग पार्टी असते किंवा समर्थक पक्ष असतो तोच निवडून येतो. त्यामुळे मग आता समर्थ पक्ष एकच आहे देशात, दुसरे सगळेच असमर्थ आहेत, त्याच्यामुळे तेच येणार. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कळवळं कसं टिकणार इतक्या पक्षांचं. कळवळं आली किंमत नाही, पण ते इतका साधा अलीकडचा इतिहास विसरतात. कारण मीडियाला पण इतिहासाची आली पर्वा नाही. वाजपेयींनी 5.5 वर्ष जे केलं ते कळवळ सरकार होतं, त्यांच्याकडे फक्त त्यांचे 182 लोक होते. याचा अर्थ जवळजवळ 350-325 खासदार त्यांच्या पक्षाच्या विरोधात होते. पण त्यांनी एनडीए जमा करू शकले, 98 जमा करू शकले, 99 जमा, 24 पक्ष होते वाजपेयींबरोबर. त्याच्या अगोदर 2 वर्ष 96 वाजपेयींबरोबर फक्त 2 एक्स्ट्रा पक्ष होते किंवा 3 म्हणता येईल, शिवसेना, अकाली दल आणि हरियाणा विकास मंच, हे 96 होते. 98 होते 18 आणि 99 होते 24 पक्ष. बरं, असा कोणता पक्ष आता या विरोधी पक्ष आघाडीत आहे की जो भारतीय जनता पक्षाच्या आघाडीत नव्हता? मोहम्मदा त्यांची रेल्वेमंत्री होती, चंद्रबाबू त्यांचे निमंत्रक होते त्या त्यांच्या ह्याचे, करुणानिधी त्यांच्याबरोबर होते, जयललिता त्यांच्याबरोबर होती. त्यामुळे आत्ता जे विरोधी आघाडीत आहेत ममतापासून ते खाली करुणानिधींपर्यंत, ते सगळे कधी ना कधीतरी 98-99 काळात भाजपबरोबर होते आणि आता ते एकत्र येत आहेत. तर कळवळ्याला अर्थ नाही असं म्हणणाऱ्यांनी 6 वर्ष कळवळ्याचं सरकार चालवलंय, त्याच्यानंतरचं 10 वर्षाचं जे मनमोहन सिंगांचं सरकार होतं तेही कळवळ्याचंच होतं. फक्त 145 जागा होत्या काँग्रेसला, म्हणजे फक्त 7 जागा जास्त होत्या. भारतीय जनता पक्षाला 138 आणि काँग्रेसला 145, आणि तरीसुद्धा 145 म्हणजे वाजपेयींच्या एवढे 182 पण नाहीत, तरीसुद्धा मनमोहन सिंगांचं सरकार स्थिर होतं. त्यामुळे अनेक पक्ष आले की सरकार अस्थिरच असा असा जो एक सिद्धांत मानला जातो त्यालाही काही अर्थ नाही. कारण ते ही 3 सरकारं आहेत बरोबर, वेगवेगळ्या पक्षांचे आहेत. देवेगौडांच्या पक्षाला तर म्हणजे त्यावेळेला आणि 89 जेव्हा नॅशनल फ्रंटचं व्हीपी सिंगांचं सरकार आलं त्यावेळेला तर ते इतकं विचित्र सरकार होतं की त्याला एकाच वेळेला भारतीय जनता पक्ष आणि सीपीएम दोघांचा बाहेरून पाठिंबा होता आणि स्वतः व्हीपी सिंगांच्या पक्षांचे लोक कधी 40-41 होते. टोटल त्याला नॅशनल फ्रंट म्हणायचे ते 141 होते. म्हणजे 141 नॅशनल फ्रंट सपोर्टेड बाय लेफ्ट अँड राईट. त्यामुळे राईट नाही म्हणजे अडवाणींनी त्यांना समस्तीपूरला अटक झाल्यानंतर पाठिंबा काढून घेतल्याबरोबर सरकार पडलं. त्याच्यानंतर चंद्रशेखरचं सरकार राहिलं ते काँग्रेसच्या पाठिंबा राहिलं, काँग्रेसच्या पाठिंबा राहिलं ते पडलं, पण ते बाहेरून पाठिंबा दिलेली होती. कडबोळे सरकार चाललं उत्तम प्रकारे, म्हणजे वाजपेयींचं आणि नंतर मनमोहन सिंगांचं.
त्यामुळे हा सिद्धांत सांगू शकत नाही तुम्ही की ते चालतच नाही म्हणून. त्याच्यानंतर काही लोकांनी अजून एक सिद्धांत काढलाय की व्हॉट यू रिक्वायर इज नॉट गव्हर्नमेंट, व्हॉट यू रिक्वायर इज अ स्ट्रॉंग अफर्मेटिव्ह असर्टिव्ह अग्रेसिव्ह लीडर. अच्छा, पण बहुतेक तुम्ही इंदिरा गांधींच्या विरोधी होतात ना, पण तुम्हाला अफर्मेटिव्ह असर्टिव्ह अग्रेसिव्ह लीडर पाहिजे. म्हणजे आत्ता हे नवीन संशोधन आहे का तुमचा, असा लीडर पाहिजे हे? इंदिरा गांधी होत्या तशा, पंडित नेहरू पण होते, तुम्हाला त्यांचा विश्वास आहे हे मात्र कौतुकास्पद आहे, ही काय भानगड आहे? अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तर द्यायला सध्याचं सरकार आणि त्या पक्षाचे पुढारी बांधलेले नाहीत. उदाहरणार्थ तुम्ही त्यांना जो विचारला होता डोकलामचं काय झालं, आणि परवा तुम्ही चीनमधल्या झोपड्यावर बसायला गेला होता शिपिंग बरोबर, तेव्हा ते चीनमधल्या झोपड्यावर बोललात का तुम्ही डोकलामचं काय झालं? कारण तुम्हाला माहीत नसल्यास सांगतो, डोकलामचं काय व्हायचा प्रश्न झाला नाही. डोकलामच्या आजूबाजूला ज्या कारणासाठी भारताने त्यांच्याशी मोठं कन्फ्रंटेशन घेतलं, ते सर्व बांधकाम चालू आहे. चीनचं सर्रास, भारत आणि चीन दोघांनी 150 मीटर त्या बॉर्डरपासून मागे यायचं ठरलं, पण ते 9 किलोमीटर आत आल्यानंतर ते 150 मीटर मागे गेले, आणि आपण तिथेच होतो, तिथून आपण 150 मीटर मागे गेलो, म्हणजे काय आपण जिंकलो? पण डोकलामबद्दल चर्चा नाही, आणि इन्सिडेंटली डोकलाम भारताचा भागच नाही, तो भूतानची बॉर्डर आहे, त्यामुळे त्याच्याबद्दलही चर्चा नाही. अहो त्या अरुणाचलवरनं केवढी चर्चा तुम्ही करत होता, त्या अरुणाचलचं बोललात का ते झोपाळ्यावर चीनमधल्या? तर नाही, अरुणाचलबद्दलही बोललो नाही, अरुणाचलबद्दल बोललो नाही, डोकलामबद्दल बोललो नाही, तुमचा पाकिस्तानला इतका पाठिंबा काय ह्याच्याबद्दल बोललो नाही. यशस्वी मिटिंग शिखर परिषद, मोदींची यशस्वी शिखर परिषद झाली चीनमध्ये, तशीच यशस्वी परिषद झाली रशियामध्ये, कुठे मीडिया कुठे आहे? हे आजचं राजकारण आहे ना, आजचा मीडिया आहे, कुठे मीडियाने प्रश्न विचारले डोकलामबद्दल, अरुणाचलबद्दल, रशियाबद्दल? रशियाला पण तुम्ही गेलात, तिकडे बोललात काय? बोललात काय? ठराव केलेत? कोणत्या उद्देशाने तुम्ही गेलात? मध्येच तुम्हाला प्लेनमध्ये बसल्यावर मागे एकदा आठवण झाली की अरे नवाज शरीफ नावाचे एक ग्रस्त आहेत, चला उतरा, त्यांना मिठीवरून येऊया, असं तुम्ही आपण तिकडे तुम्ही केलं काय? कोणते मुद्दे मांडले? आणि आता मग पण काय नाही सांगून ठेवतो, पाकिस्तानला धडा मोदी शिकवणार 100%. आता बघा युद्ध होईल ना, आता युद्ध का होईल तर ते निवडणुका आल्यात, त्यामुळे युद्ध झालं की राष्ट्रवादाचं फरफर येतं सगळ्यांना, ते राष्ट्रवाद यायला लागेल, म्हणून आता युद्ध. आता युद्धाची चर्चा दिली जरा हळूहळू पसरते, मग प्रश्न चर्चा लागेल ड्रॉइंग रूममध्ये, काय मुख्य मुद्द्यांची नाही संभावित मुद्द्यांची, की युद्ध जर झालं तर ते आपल्याला परवडेल का? त्यानंतर युद्ध होण्याची शक्यता प्रत्यक्षात किती आहे? आपल्याकडे युद्ध सामुग्री खरोखर आहे का त्यांचा पराभव करण्याची? म्हणजे ज्या गोष्टीला आत्ता वास्तवात काही नाही त्या गोष्टीवर सविस्तर टीकाटी पण आत्ता दिल्लीमध्ये विचारवंतांमध्ये आणि स्ट्रॅटेजिस्टांमध्ये चालू आहे. जे प्रश्न इथे आहेत, जे प्रश्न आर्थिक आहेत, जे प्रश्न सामाजिक आहेत, त्या प्रश्नांबद्दल आत्ता आपल्या देशात आणि मीडियात काही चर्चा नाही आहे. मीडियाची जवळजवळ सर्व वर्तमानपत्रांची पहिली 4 ते 5 पानं अशा बिल्डिंगांच्या जाहिरातींमध्ये असतात की ज्या बिल्डिंगांमध्ये आपण स्वप्नातही जायला येऊ शकत नाही, त्या प्रत्येक मजल्यावरती स्विमिंग पूल असतो, अशा त्या बिल्डिंग असतात की जिथे त्यांच्या फ्लॅट्समध्ये आपल्याला ते सांगतात की आज फक्त काय 1 लाख रुपये भरा आणि तो आलिशान फ्लॅट घ्या. कोण वाचक जे आहेत, टाइम्स ऑफ इंडियाचे जवळजवळ 6 लाख सर्क्युलेशन आहे, त्यांचे किती वाचकांपैकी त्या फ्लॅटमध्ये जाणार आहेत? 4-4, 5-5 पानं ते जाहिराती असतात, आणि त्याच्यानंतर आतल्या पानांवरती मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एव्हरीबडी फ्रॉम श्रीदेवी टू सलमान टू सचिन ऑल न्यूज इज देअर एक्सेप्ट द फंडामेंटल न्यूज ऑफ पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स ऑफ नरेंद्र मोदी. इफ दिस इज द मीडिया अँड इफ दिस इज द स्ट्रॅटेजी ऑफ द मीडिया ऑर व्हॉट इज नोन एज मीडिया स्ट्रॅटेजी, तर आय डोंट थिंक एनीबडी एल्स इज रिक्वायर्ड टू सेव्ह ऑर डिस्ट्रॉय डेमोक्रेसी. वी कॅन ब्लेम मोदी फॉर डिस्ट्रॉईंग डेमोक्रेसी, वी कॅन से मीडिया डिस्ट्रॉइड डेमोक्रेसी. मीडिया इज ॲक्च्युली हेल्पिंग ॲक्टिव्ह डिस्ट्रक्शन ऑफ डेमोक्रेसी, डिमॉलिशन ऑफ डेमोक्रेसी, लाईक बाबरी मशीद. त्याच्यामुळे जरा कुठे एखादं बंधन आलं की मीडिया ज्यावेळेला बोंब मारायला लागतो तेव्हा त्यांना विचारतं, अरे पण बंधन नसताना तू काय करत होतास, तुला कोणी थांबवलं होतं जसुदाबेंची बातमी द्यायला? तेव्हा तर काही बंधन नव्हतं तुझ्यावर, मग का दिली नाहीस ती बातमी किंवा का हे प्रश्न विचारले नाहीस? ज्या पद्धतीने आत्ता अमित शहा, नरेंद्र मोदी आणि अजित डोवल
हे तिघे जण राज्य करतायत, त्याच्याबद्दल आक्षेप कोणी घेतला आहे तर फॉर्मर मीडिया करंट पॉलिटिशियन अरुण शौरीने. तो म्हणतोय अडीच माणसांचं सरकार आहे, फक्त याचा लोकशाहीशी संबंध नाही, कॅबिनेटशी संबंध नाही, पार्लमेंटशी संबंध नाही. हे अरुण शौरी घसा फोडून सगळीकडे सांगतायत. राम जेठमलानी सांगतायत की मी पाप केलंय, मी मग चित्रगुप्ताला हिशेब द्यायला लागणार आहे, कारण देशातला पहिला मनुष्य मी होतो की ज्याने असं सुचवलं की नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं, हे पाप मी कुठे फेडू. म्हणून मी आता जीवनाच्या डिपार्चर लॉन्जमध्ये, माझं वय 95 आहे, त्या डिपार्चर लॉन्जमध्ये बसून मी असं ठरवलेलं आहे की मी मरणार नाही जोपर्यंत मोदी हरणार नाही. हे राम जेठमलानी सगळ्या मिटिंगांमध्ये, जाहीर सभांमध्ये सांगताय. कुठच्या पेपरात वाचलंय तुम्ही? ते युट्यूबवरती मिळेल. अरुण शौरीची विधानं किंवा राम जेठमलानींची ही प्रक्षोभक विधानं ही पूर्वी हेडलाईन झाली असती काँग्रेसच्या काळात, ती आता होत नाहीत. म्हणजे पत्रकारांनी म्हणायचं आम्ही राजकारणात नाही, पण सफाईने काही बातम्या हेडलाईनमध्ये टाकायच्या नाहीत किंवा काही बातम्या हेडलाईनमध्ये टाकायच्या. दॅट इज पॉलिटिक्स. जर्नालिझम इज पॉलिटिक्स. जर्नालिझम ऑल ओव्हर द वर्ल्ड स्टार्टेड फॉर पॉलिटिक्स अँड जर्नालिझम विल ऑलवेज बी इन पॉलिटिक्स. वेदर इज पार्लमेंट ऑर नॉट इज इन मटेरियल. क्रॉमवेलच्या काळामध्ये जेव्हा पहिलं वर्तमानपत्र आलं, तेव्हा लंडन टाइम्स नव्हता, तेव्हा क्रॉमवेलला विरोध करायला जे वर्तमानपत्र निघालं एक पाने, त्यावेळेला तर काय सायक्लोसेल असं काही नव्हतं, 1649 ची गोष्ट आहे, त्यावेळेला गॉड इज विथ अस अशी घोषणा असलेलं पॅम्फलेट कॅलिग्राफीने लिहून काढलेलं क्रॉमवेलच्या लोकांनी चार्ल्स स्वयंच्या विरोधामध्ये पत्रकारिता म्हणून वापरलं. त्याच्यानंतर आपल्याकडे जवळजवळ 1762 मध्ये ही की आपल्याकडे आला पहिला वर्तमानपत्र कलकत्त्यामध्ये, ते सुद्धा इंग्रजांच्या राजवटी संबंधात आलं. त्याच्यानंतरची सगळी पत्रकारिता, मग ती स्वातंत्र्य काळातली असो किंवा स्वातंत्र्यानंतरची असो, ही पत्रकारिता प्रामुख्याने एस्टॅब्लिशमेंटला अनकम्फर्टेबल प्रश्न विचारण्याची राहिलेली आहे. आता तुटकं बुटकं कुठे कुठे होतं, अगदीच होत नाही असं नाही, थोडेसे काय काय होतो विरोध किंवा एस्टॅब्लिशमेंटला कन्फ्रंट केलं जातं. वायर म्हणणं होतं, स्क्रोल म्हणणं होतं, काही चॅनल म्हणणं होतं, रवीश कुमारच्या चॅनल म्हणणं होतं, पुण्यप्रसन्न वाजपेयीच्या, किंवा असं होतं. पण ते अपवादात बघायचं म्हणजे 5 ते 7% आहेत. मेजॉरिटी ऑफ द मीडिया इज सर्वाईल अँड स्लेविश. त्याच्यामुळे पत्रकारांच्या या व्यासपीठावरती उभं राहून मी तुम्हाला सांगेन, एक वेळ राजकारण्यांवर विश्वास ठेवा, पण आमच्यावर नको. कारण असं, तो मनुष्य तुम्हाला येऊन भेटतो आणि म्हणतो मला निवडून द्या, तुम्ही म्हणता की जा उडत देणार नाही, तू इकडे फिरकला पण नाहीस गेले 5 वर्ष. पत्रकार कधी फिरकला तुमच्याकडे? तुम्ही त्याला वर्षानुवर्ष मुख्य संपादक, प्रमुख संपादक म्हणून ठेवला ना. लेट देअर बी ऑल्सो सम डेमोक्रेसी. डेमोक्रेसी इज नॉट युनि डिमेन्शनल. डेमोक्रेसी इज नॉट द बिझनेस ओनली ऑफ पार्लमेंट, एमपीज अँड गव्हर्नमेंट अँड कॅबिनेट. Democracy is also business of the judiciary, of the executive. And today we see how the election commission is conducting, how judiciary is conducting, how bureaucracy is conducting, how CBI is conducting. Atta kontyahi Congress kiwa NCP cha jar asha medium jeshtha netyala vichara ka tumhi alle ke jast bolat nahi, kon te CBI mage laun gelar, ami kay bolat nahi, na te ED amche mage lagel, amcha bhujbol hoil. हे जे बोलण्याची भीती आहे, ही जी दहशत आहे, ही जर राजकीय पक्षांमध्ये असेल आणि त्या दहशतीची सावली जर मीडियामध्ये असेल, तर वाय आर वी टॉकिंग ऑफ 2019 ॲज द कंटिन्युएशन ऑफ डेमोक्रेसी? वी हॅव किल्ड इट. आवर टास्क इज टू रिवाईव्ह इट. थँक्यू. काही प्रश्नांना वेळ देऊयात. विनंती ही आहे की most of the channels are dependent on government and Ramdev Baba advertisements, so they are not free. So anchors have to see also that the media doesn't lose business, so anchors have to toe the line. All channels excepting very few are hugely suffering losses. It is very expensive medium. And it कोणत्याही आरटीआयच्या ऍप्लिकेशनला अजून धड सरकारने या जाहिरातीवरती किती पैसे खर्च केलेत ते सांगत नाहीत, कारण ते सरकार करत नाही. ते स्वच्छता अभियान करतं, ते अजून कुठचं तरी GST प्रचाराचं करतं, ते अजून कुठचं तरी बँकिंग, सगळ्या सरकारच्या जाहिराती असतात.
प्रत्येक जाहिरातीवरती नरेंद्र मोदींची छवी असते आणि त्या छवीचा खर्च सगळ्या रेल्वे सगळ्या जाहिरातींचं जर तुम्ही टोटल बजेट कोणीतरी मेटिक्युलसली बसून काढलं की ही जाहिरात याची आत्ताची रक्कम ही आहे टाइम्स ऑफ इंडियात साधारणपणे 30 लाख रुपये असं करून जर तुम्ही काढलं म्हणजे इट इज इन बिलियन्स नॉट मिलियन्स आणि ते पैसे जर मला येणार असतील तर मग हाऊ कॅन आय ॲज अन अँकर म्हणजे नावच घेऊन सांगायचं तर रिपब्लिक रिपब्लिक चॅनल इज न्यू दे हॅव टू सर्वाइव्ह इन मार्केट सो रिपब्लिक चॅनल ओपनली ब्रेझनली शेमलेसली टेक्स मोदी लाईन आता टाइम्स नाऊला खरं गरज नाही आहे पण टाइम्स नाऊ टेक्स द सेम लाईन अँकर्स म्हटलं मी तिथले सगळे पत्रकार त्याचे नाही आहेत एव्हरी सिंगल जर्नलिस्ट इज नॉट पार्ट ऑफ दॅट स्लेविशनेस बट दे आर ओब्लाइज दे आर वर्किंग अंडर हिम हा उघड उघड फॅसिझमचा एक नवा फॉर्म आहे त्या फॅसिझमच्या नव्या फॉर्ममध्ये तुम्ही अशा प्रकारच्या चवळ्या लोकांना अटक करून त्यांच्यावरती काही दोषारोप करू शकता शोमा सेन ती दिल्लीची इंग्लिशची प्राध्यापिका आहे वेल नोन प्राध्यापिका आहे ती तिचा भीमा कोरेगावमध्ये दंगलीत हात आहे सुधीर ढवळ्या आता नक्झलाइटांचं लिटरेचर घरात सापडलं हा जो गुन्हा असेल ना तर मला ताबडतोब अटक व्हायला पाहिजे माझ्याकडे थेट माओइस्ट लिटरेचर आहे म्हणजे माओचं तू ओरिजिनल ना याला काय अर्थ आहे का इफ आय एम अ स्टुडंट ऑफ पॉलिटिक्स आय विल कलेक्ट लिटरेचर इफ आय एम अन ऍक्टिव्हिस्ट आय विल कलेक्ट आय वॉन्ट टू नो व्हॉट इज हॅपनिंग असल्या फालतू आरोपांवरून त्यांना त्याने अटक केलेली आहे आणि ती अटक का केली मी सांगितलं ना तुम्हाला मग अशी मेन विषय जे आहेत महागाई असेल पेट्रोल प्राईज असेल त्या सगळ्या विषयांपेक्षा भीमा कोरेगावमधल्या ह्या लोकांना अटक झाल्याची बातम्या हेडलाईन होत्या जजेस तुम्ही पेपर काढून बघा जजेसनी तिकडे चार बंड केलं हेडलाईन दिवसभर चर्चा सगळ्या वर्तमानपत्रात आणि मीडियावरती त्या जजेसच्या बंडाची होती दुसऱ्या दिवशीची वर्तमानपत्रातली हेडलाईन काढून बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवसात त्या हेडलाईन होऊन गेल्यानंतरच्या पहिल्या दिवशी जजेसच्या बंडाची हेडलाईन होती त्याच्या दुसऱ्या दिवशी हेडलाईन आहे भीमा कोरेगावमध्ये नक्षलवाद्यांचा सुळसुळाट कुठून ठरतं कुठून हे ठरवतो कोण की कालच्या बातमीचा माझ्या फ्रंट पेज वरती एक ओळ पण नाही काल मी हेडलाईन दिली दिवसभर टीव्हीवर ते चालू होतं जजेसचं त्याचं पुढे काय झाल्याची एक ओळ नाही आणि एकदम भीमा कोरेगाव जजेसच्या आंदोलनानंतर त्या जजेसच्या आंदोलनाचं पुढे काय झालं काही नाही तर काही मिळालं नाही की हमखास एक बातमी आहे ती शीना बोरा आणि इंद्राणी काही कुठे बातमी नसली की तिला घुसवायची मग आता ती काय तर शीना बोरानी कोण चिदंबरमलाच पैसे दिले कोण शीना बोरा काय तिने खुनाचा प्रयत्न केला काय तासन महिनोन महिने शीना बोरा वॉज डॉमिनेटिंग फ्रंट पेज महिनोन महिने सेम थिंग अबाउट सुनंदा पुष्कर सेम थिंग आणि लोयाची बातमी मात्र नाही कोणी द्यायची लोयाची बातमी एकाही वर्तमानपत्रांनी फ्रंट पेज हेडलाईन केली नाही ज्यावेळेला त्याच्या विरोधात जजमेंट आलं त्यावेळेला ती केली इतका उघड उघड संशयास्पद मृत्यू आहे तो मर्डरच आहे खरं म्हणजे एकट्या राज ठाकरेंनी ते धैर्य दाखवलेलं आहे त्यांनी जाहीर म्हटलेलं आहे की लोयाचा खून झालाय खून झाला असेल नसेल संशयास्पद असेल इज इट नॉट अ न्यूज एवढ्या बाकी फेक न्यूज आणि फॉल्स न्यूज छापतात समजा लोया संबंधातली फेक न्यूज काय ते सांगा आम्हाला नथिंग हॅज बीन रिपोर्टेड अबाउट लोया अच्छा तुम्ही असं सांगा की असं 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 आहे असं 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 आहे ह्या बातमीमध्ये ही चूक आहे असं मला वाटतं कॅरावानने जो रिपोर्ट दिला त्याच्यात फक्त कॅरावानी छापली कॅरावानी सॉ प्रिंटमध्ये छापली नाही वेबवरती आली कोणी थांबवलं होतं पत्रकारांना लोयाची बातमी न देण्यात त्यांची पण अतिशय वाईट अवस्था आहे उदाहरणार्थ ब्युरोक्रसी दॅट इन्क्लूड आय बी रॉ सीबीआय ईडी दे आर जस्ट पॅथेटिक स्लेव्ज ऑफ होम मिनिस्ट्री अँड फायनान्स मिनिस्ट्री इन्क्लुडिंग इन्कम टॅक्स दॅट इज अ ब्युरोक्रसी त्याच्यानंतर केंद्रातली जी ब्युरोक्रसी आहे दॅट हॅज बीन कम्प्लिटली साईडलाईन अँड एव्हरीथिंग इज हँडल्ड बाय पीएमओ पीएमओची संख्या मनमोहन सिंगाच्या काळात काहीतरी 118 का अशी काहीतरी होती 218 होती आत्ता ती 650 आहे पीएमओ हँडल्स एव्हरी सिंगल मिनिस्ट्री फाईल अँड दॅट मिनिस्टर इज गिव्हन
दिस इज युअर फाईल अँड दिस इज द डिसिजन ऑन युअर फाईल. दॅट्स वॉट पीएमओ गिव्ह. सो ब्युरोक्रसी इज गॉन, मीडिया इज गॉन, ज्युडिशियरी इज इन क्रायसिस, पार्लमेंट इज. पार्लमेंटमध्ये मोदी फक्त 13 ते 14 मिनिटं ऍव्हरेज येतात. त्यांची आणि सचिनची कॉम्पिटिशन आहे पार्लमेंटच्या हजेरीची. की आपण पत्रकारितेविषयीच्या विषयांशी संबंधित राहूयात, माफ करा पण हा विषय तसा आहे. प्रथमेश नाही तर यांचं स्किलचं उत्तर देऊन टाकतो. कारण मोदी फार ग्रेट ओरेटर आहेत असं म्हणायची, नाही नाही ते फार ग्रेट ओरेटर आहेत असं म्हणण्याची एक प्रथा आहे आणि तो आहे राजकारणाचाही संबंध आहे तो. ग्रेट ओरेटर असं म्हणण्याची प्रथा आहे. तुम्ही महात्मा गांधीची भाषण ऐकलेत? ऐकलेत ना? टीव्हीवरती मधून मधून 2 ऑक्टोबरला दाखवण्याची प्रथा किंचित अजून टिकून आहे. गांधीजी बसलेले असतात, त्यांच्या समोर एक शिकागो नावाचं लिहिलेलं एक प्लेट असते, म्हणजे त्या कंपनीचं नाव शिकागो रेडिओ होतं, ते माईक पुरवायचे. गांधी इतक्या अस्पष्ट आणि हळू आवाजात बोलतात की समोर बसलेल्या 100 लोकांना सुद्धा ऐकू येत नाही. सभा काही हजारांची, कधी कधी काही लाखांची असते. त्याच्यामध्ये गांधीजी आदेश देतात की काही नाही, अभी हम सत्याग्रह शुरू करने वाले हैं, लेकिन मैं आपको आवाहन नहीं करूंगा. कारण त्यांचं धोरण तर वैयक्तिक सत्याग्रह, प्रत्येकाने आपला निर्णय घ्यायचा. आणि लाखो लोक सत्याग्रहात उतरायचे, वक्तृत्व शून्य. पंडित नेहरूंचं वक्तृत्व ऐकलं ते मी डायरेक्ट ऐकलंय. पंडित नेहरू वॉज नॉट अ ग्रेट ओरेटर. त्यामुळे आय थिंक ओरेटरी इज अनड्यूली ओव्हरप्लेड अँड मोदी हॅज बीन डिस्क्राईब्ड एज ग्रेट ओरेटर हु टॉक्स विदाऊट फॅक्ट्स, विदाऊट फिगर्स, ऑर फॉल्स फॅक्ट्स अँड फॉल्स फिगर्स. आणि ओरेटर कसला आलाय तो, त्याच्याबद्दल जॉर्ज बुश एकदा छान म्हणले होते, मोदींबद्दल नाही. जॉर्ज बुश एकदा त्यांना विचारलं कोणतरी, अहो तुम्ही असं म्हटलं की ते असं असं आहे, तर ते चुकीचं तुम्ही म्हटलं, ते फॅक्ट्स आहेत. आय हॅव अन ओपिनियन, डोंट डिस्टॉर्ट इट बाय फॅक्ट्स. तसं मोदींचं आहे. आहे खराब आहे. मीडियातली ऑर्गनायझेशन इतकं प्रचंड मॅनेजमेंट करायला, न्यूयॉर्क टाइम्स सुद्धा खराब आहे. न्यूयॉर्क टाइम्स मध्ये सांगितलं की आम्हाला लोकांनी मदत करावी. न्यूयॉर्क टाइम्स फंक्शन लाईक एन एनजीओ फॉर सम टाइम. पहिली गोष्ट म्हणजे मी सगळ्या पत्रकारांना त्यांनी विकत घेतलं असा शब्द वापरलेला नाही आणि तसं ते घेऊ शकतील याच्यावर माझा विश्वास नाही. परंतु मीडिया ॲज अन इन्स्टिट्यूशन बिकॉज ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल रिझन्स हॅज बीन एन्स्लेव्ड बाय द एस्टॅब्लिशमेंट इन पॉवर, असं माझं मत आहे. त्यामुळे 2019 ह्याच्यात अवस्थेत फरक व्हायचं काही कारण नाही आहे. त्यामुळे मीडिया विल कंटिन्यू टू सपोर्ट अँड हायलाईट मोदी अँड कंटिन्यू टू रन डाऊन काँग्रेस अँड राहुल अँड परहॅप्स ही मे विन, हु नोज, इफ विथ द हेल्प ऑफ मीडिया अँड ग्रेट ओरेटरी इफ यू कॅन विन इलेक्शन्स, देन काँग्रेस शुड हॅव नेव्हर वन बिकॉज देअर लीडर्स आर व्हेरी पॅथेटिक ओरेटर्स. मला तुम्ही सांगा कोण ओरेटर कोण होते नेहरूंच्या काळात? नॉट इवन नेहरू. अँड स्टील दे 152, 57, 62, 67 कोण होते? आय डोंट थिंक ओरेटरी इज रिक्वायर्ड. आवर कॉन्शियसनेस, आवर अवेअरनेस ऑफ पॉलिटिक्स इज मोर इम्पॉर्टंट दॅन ऑल दी ग्रेट ओरेटर. आणि ह्याच ओरेटरीच्या स्किलने कर्नाटकात आणि गुजरातने त्यांनी कॅम्पेन केला ना, मग 7 जागांची मेजॉरिटी यांना गुजरातमध्ये, जशी कर्नाटकामध्ये फक्त 8 जागांची मेजॉरिटी त्या अलायन्सला आहे, तशी गुजरातला फक्त 7 जागांची मेजॉरिटी, 92 मेजॉरिटी 99 जागा आहेत त्यांना. हा होता ना ग्रेट ओरेटर सगळीकडे फिरत. रवीश कुमारलाही धमक्या येतात, पुण्यप्रसाद वाजपेयीलाही धमक्या येतात. धमक्या इज अ व्हेरी रुटीन थिंग इन द वर्ल्ड ऑफ ट्रोलिंग. मी सोशल मीडियावर नाही, मी ट्विटरवरती नाही, फेसबुकवरती नाही, व्हॉट्सअपवरती नाम के वाचते आहे. अजूनही मला वर्तमानपत्र वाचायची वाईट सवय आहे आणि ती मी फक्त छापलेली इथेच वाचतो असं नाही, तर जगातली पण सगळीकडे जे काही नेटवर्क मिळतात ती वाचतो. त्याच्यानंतर माझा सर्वात आवडता चॅनल ॲनिमल प्लॅनेट आहे. दोस्त
दोज ॲनिमल्स बिहेव फार मोर ह्युमनली दॅन इन द न्यूज चॅनल्स. काय संदेश बिंदेश बाबा मी देत नाही, पण आय थिंक एव्हरीबडी शुड थिंक. आय थिंक वी हॅव स्टॉप थिंकिंग ऑल टुगेदर. आणि आता तर असं झालं की डायलॉग पण नाही, आता आयदर युअर दॅट साईड ऑफ दिस साईड, म्हणजे माझी पण तीच अवस्था आहे. आयदर युअर दॅट साईड ऑफ, मी जर तुम्हाला सांगायला लागलो की तू म्हणतोस चूक आहे, ते माहिती आहे बा तू ते सोन्याचा चमचा आहेस, संपलं वादच संपला, म्हणजे मी काही बोलूच शकत नाही. आता सोन्याचा चमचा किती गोष्टींवर बोलणार जगातल्या, तुम्ही काही विषय काढला म्हणजे काय उकडतंय मग सोन्याच्या काळात उकडत नव्हतं काय एवढं. आता ही जर संवादाची पातळी आलेली असेल तर काही शक्य नाही. या पद्धतीने जे खरं घडलं इथं आज तुमचं जे खरं इथं छानचं भाषण झालं ते मी दाखवू शकतो. उद्या प्रेस मध्ये छापणार भाषण मला माहित आहे का, पण मी खरं भाषण इथं दाखवू शकतो. तर या पद्धतीने हा मीडिया इव्हॉल्व्ह होतो आणि आत्ताचा जो एक्झिस्टिंग मीडिया आहे हा कुठेतरी स्टॅग्नंट झाला. तर इव्हॉल्व्ह फॉर एक्स्टिंग हे यांना लागू होतं का, आणि हे जर का बदलले नाही तर पुढे हा मीडिया कुठे असेल आणि पर्सनल मीडिया किती पुढे जाईल. मीडिया हा शब्द आपण जर कॉम्प्रिहेन्सिव्हली वापरला तर फॉर्म्स ऑफ मीडिया आर चेंजिंग. देर वॉज ओनली न्यूज पेपर ऑलमोस्ट टिल 1978-79 तसा आला होता. टी व्ही पण नामके असते, मग प्रायव्हेट टी व्ही आला 95 सालपासून मुख्यतः. सो फॉर्म ऑफ मीडिया चेंज. त्यावेळी तुम्हाला माहीत नसेल, मी त्या इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो आणि मॅनेजमेंटमध्ये चर्चा चालली होती की आता रेग्युलर टेलिव्हिजन दूरदर्शनला टेलिव्हिजनवरती रेग्युलर दिवसातनं 4 वेळा न्यूज देणार आहेत, सकाळी 8 म्हणजे 8 ते 9, नंतर पुन्हा दुपारी संध्याकाळी रात्री. तर विल इट अफेक्ट अवर सर्क्युलेशन, कारण त्याच्यामध्ये बिझनेस न्यूज पण मी इकॉनॉमिक टाइम्समध्ये होतो. सो इफ पीपल गेट फ्रेशर अँड लेटेस्ट न्यूज इकॉनॉमिक्स ऑर पॉलिटिक्स एव्हरी मॉर्निंग ॲट द टाइम वेन यू आर रिडिंग न्यूज पेपर, वाय डू आय बाय न्यूज पेपर? त्यामुळे विल इट अफेक्ट न्यूज पेपर सर्क्युलेशन, अशी चर्चा होती. पुढे कलर टी व्ही आला, कलर चॅनल्स आले, मीडियामधल्या मॅनेजमेंटमध्ये चर्चा विल इट अफेक्ट अवर सर्क्युलेशन. प्रत्यक्षात काय झालंय, न्यूज पेपर सर्क्युलेशन इज ग्रोईंग. मी जेव्हा इकॉनॉमिक टाइम्सला होतो तेव्हा 8 पानी पेपर होता, 8 आणि 25 पैसे किंमत होती. मी जेव्हा सुरुवात केली इकॉनॉमिक टाइम्सला त्यावेळेला, आता जवळजवळ 4 रुपये, शनिवारी मला वाटतं 9 रुपये आणि 32 पानं 46 पानं अशी असतात. टाइम्स ऑफ इंडिया इज एनिवेअर बिटवीन 24 to 48 pages. सो नंबर ऑफ पेजेस हॅव गॉन अप, कलर पेजेस हॅव गॉन अप, न्यूज कव्हरेज हॅज गॉन अप, मोर आयटम्स ग्लोबली कल्चरली इकॉनॉमिकली सगळे कव्हर होत आहे. न्यूज पेपर्स आर फ्राइविंग, येट सम न्यूज पेपर्स आर क्लोजिंग. सो इट इज नॉट एज इफ एव्हरीथिंग एल्स गोज एक्स्टिंक्ट. काही काही फॉर्म्स एक्स्टिंक्ट होत असेल, जसं अमेरिकेतले काही वर्तमानपत्र बंद पडलेत आफ्टर अरायव्हल ऑफ न्यू मीडिया अँड पर्टिक्युलरली टी व्ही मीडिया, तर तो फॉर्म बदलेल. म्हणून किंबहुना तुम्ही जर वाचला असेलच किंवा माहिती असेल, प्रणय रॉयनी तर एकदा डायरेक्टली भाषणातच सांगितलं, ते आमच्याच प्रेस क्लबच्याच भाषणात सांगितलं, टाइम इज अप्रोचिंग when we will have to go beyond television media, so NDTV is thinking of other parallel media activity in terms of business also as well as spreading of the content. त्याच्यामुळे मार्शल मॅकलुहानच्या भाषेत जर सांगायचं तर मीडिया ऑलवेज एक्झिस्टेड इवन बिफोर प्रिंट. प्रिंटच्या अगोदर मीडिया नव्हता असं नाही, व्हर्बल होता. त्यावेळेला कम्युनिकेशन नव्हतं असं नाही ना, लोक कम्युनिकेट करतच होते ना त्यावेळेस सुद्धा. त्याशिवाय शिवाजी महाराजच्या काळात वर्तमानपत्र नसतील पण म्हणजे काय कम्युनिकेशन नव्हतं असं नाही, कम्युनिकेशन होतं. फॉर्म्स ऑफ मीडिया वेर डिफरंट, लेटर ऑन फॉर्म्स ऑफ मीडिया बिगॅन टू चेंज, फॉर्म्स ऑफ मीडिया इव्हॉल्व. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की नेक्स्ट 8 इयर्स आय कॅनॉट क्लेम टू नो व्हॉट विल बी चेंज्ड इन द मीडिया, बट मीडिया विल सर्व्हाइव्ह. ॲक्च्युली सोशल मीडियावर खूप टीका होते, त्यातली बरीचशी जस्टिफाईड जरी असली तरी फॅक्ट ऑफ द मॅटर इज पीपल आर रीडिंग सोशल मीडिया.
दे मे बी ओनली फॉरवर्डिंग और सेंडिंग लाइक्स, परंतु त्यातला एक 10-15% ते वाचतायत ना. सोशल मीडिया पण हे वाचनच करायला लागतं, त्यासाठी तुम्हाला साक्षरता पाहिजेच. आणि आता तर असं झालंय की इंग्रजीमधली पण सोशल मीडिया खूप प्रचंड प्रमाणावर वाढलाय, हिंदीतला वाढलाय, त्याच्यानंतर आता ग्लोबली वाढलाय. म्हणजे मला आता न्यूयॉर्क टाइम्स नुसतं बटन दाबलं की मला माझ्या मोबाईल फोनवरती न्यूयॉर्क टाइम्स मिळतोय. याचा अर्थ न्यूयॉर्क टाइम्स सर्क्युलेशन, प्रिंट सर्क्युलेशन इन न्यूयॉर्क मे हॅव फॉलन, बट न्यूयॉर्क टाइम्स रीडरशिप हॅज गॉन अप. वॉल स्ट्रीट जर्नलची तरी तक्रार आहे की वॉल स्ट्रीट जर्नल रीडरशिप हॅज गॉन अप अँड सर्क्युलेशन हॅज फॉलन. प्रॉब्लेम असा आहे की बिकॉज सर्क्युलेशन हॅज फॉलन ॲडव्हर्टिजमेंट्स आर नॉट कमिंग. सो रीडरशिप हॅज गॉन अप, सर्क्युलेशन इज फॉलिंग. असा कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यातनं हळूहळू तो इव्हॉल्व होत काही भाग एक्सिंक्ट होतील, काही भाग सर्व्हाइव्ह होतील, काही भाग फॉर्म बदलतील. मला वाटतं मग ते आपलं तुम्ही इव्होल्युशन जेव्हा सांगितलं, स्पीसीज चेंज देअर फॉर्म्स. काँग्रेस प्रोव्हाइड मी मोर डेमोक्रेटिक स्पेस दॅन बीजेपी और मोदी. सो राहुल गांधी इंदिरा गांधी करू शकतील का हा प्रश्न तेव्हा सगळ्यांनी गुंगीगुड्या म्हणून त्यांना. त्यानंतर राजीव गांधी आले आठवत नाही लोकांना. 1984 31 ऑक्टोबर संपादक रिक्रूट करत नव्हते तेव्हा एकही संपादक असताना सुद्धा संपादक रेकमेंड करायचे नाव ते मॅनेजमेंट युज टू कॉल देम फॉर इंटरव्ह्यू आणि मग संपादक त्या इंटरव्ह्यू बोर्डामध्ये असायचा. संपादकाच्या म्हणण्याला जराशी जास्त किंमत होती, तुम्ही हा मनुष्य रेकमेंड केलेला आहे तर आपण तो घेऊ, पण मॅनेजमेंट युज टू डिसाईड नॉट संपादक. पण संपादक हा सर्वे सर्वा वर्तमानपत्रात कधीही नव्हता. एवढंच काय सगळ्या बातम्यांच्या संबंधात नव्हता, पण त्यावेळेला बघायची म्हटल्याप्रमाणे डेमोक्रेटिक स्पेस टू ऑपरेट इन द मीडिया वॉज मच मोर दॅन टुडे. एवढा तिथं अर्थ आहे, बाकी मीडियामध्ये नोकरी आहे, मीडियामध्ये हे सगळं आणि संपादक एकच असतो एक वाटत होतो. पत्रकारची संख्या एनिवेअर बिटवीन 200-500 असतो. मला वाटतं की बरेच प्रश्न आहेत आणि विशेषतः जास्त करून राजकारणाच्या संदर्भात खूपच जास्त आहेत. त्याच्यावर केतकर सर बोलतात, त्या रस्ते आधी कधी ऐकायला वाटतात, पण थांबूयात. 1 वाजलेला आहे, त्यांनाही लगेच मुंबईला जायचं आहे. मी सगळ्यात सर्वप्रथम केतकर सरांचे आभार मानतो की खूप दिवसांपासून ते यायचे असं ठरत होते, पण नंतर त्यांचा दिल्लीला शपथविधी होता, नंतर कर्नाटकच्या निवडणुका होत्या, पण ते येतो आपण नंतर घेऊयात, पण येतो असं नक्की म्हणाले होते. त्याप्रमाणे आज अखेरीस ते आले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. लगेच संध्याकाळी मुंबईला कार्यक्रम आहे, तरीसुद्धा त्यांनी एवढा वेळ आपल्यासाठी राखून ठेवला. जे ते बोलले विशेषतः माध्यमांच्या बाबतीमधले आणि राजकारणी आणि माध्यमं यांचे संबंध जे या काळामध्ये बदलत आहेत, पूर्वी पण ते होते यात काहीच शंका नाही, पण ज्या आपण जे सगळे त्याच्यामध्ये काम करतो आहोत आणि जे वाचता आहात पाहतात ते सुद्धा या काळात ते किती बदललेले आहेत ते नेमक्या शब्दात सांगता येत नसेल तरी आपल्या सगळ्यांना ते जाणवत आहे. तेच त्यांच्या बोलण्यातनं आलं, त्यातून जर काही उत्तर आपल्याला पुढे मिळू शकलं तर हे व्याख्यान आणि हा उपक्रम सफल झाला असं आपण म्हणू शकू. पुन्हा एकदा आभार मानतो केतकर सरांचे या व्याख्यानासाठी, जे जे ज्यांनी ज्यांनी मदत केली, पुणे श्रमिक पत्रकार संघ असेल, व्यंकटेशचे सगळे मित्र असतील, चपळगावकर कुटुंबीय असतील, या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा 9व्या व्याख्यानाच्या निमित्तानं पुन्हा 30 एप्रिलच्या पुढे मागे आपण पुन्हा एकदा भेटूयात. आत्ताच तुम्हा सगळ्यांना त्याचं निमंत्रण देऊन ठेवतो. धन्यवाद. हा कार्यक्रम इथं संपला अशी घोषणा करतो.